Chick, chick. Chick, chick. Hollow, hollow. Chick. Chick. Thank you.
स्वागतम शुभ स्वागतम. मी डॉक्टर राजश्री चांदोरकर आणि मी रोटरियन आंसव माधुरी निलेश म्हात्रे. आपण सर्वांचे रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिरशोरतर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत. मंडळी अधिक वेळ न दवडता आपण या कार्यक्रमाची प्रस्तावना जाणून घेऊयात डॉक्टर राजेश्री चांदोरकर यांच्याकडून. आनंदी जीवनाचे गुरुकिल्ली या विषयास अनुसरून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी, ज्यांच्या नावातच आनंद आहे, त्यांची प्रकट मुलाखत आपण आज याची देही याची डोळा अनुभवणार आहोत. श्रोते हो, कोरोना महामारी अजून संपलेली नाही. मागील एक वर्षात पॅन्डेमिकमुळे सर्वांना नैराश्य आलेलं आहे आणि जीवनातली ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आजचा हा कार्यक्रम म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असेल याची आत्ताच मी ग्वाही देऊ शकते. लोकोपयोगी आणि समाजोपयोगी अनेक कार्यक्रम राबवण्यात रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिरशोर नेहमीच अग्रेसर ठरली आहे, हे निश्चितच नाकारता येणार नाही. मग तो डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचा विनासायक वेट लॉस हा कार्यक्रम असो अथवा श्रीयुत समीर लिमये सरांचा कॉर्पोरेट कीर्तन हा कार्यक्रम असो, दोन्ही कार्यक्रम हाऊसफुल गेले होते. आजचा हा कार्यक्रम कोरोना पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊनच आपण सादर करीत आहोत. मंडळी, रोटरी प्रोटोकॉलनुसार या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल आणि मी सर्वांना विनंती करते की राष्ट्रगीताकरता सर्वांनी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड कळवंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. सर्वांनी आसनस्थ व्हावे. मंडळी, प्रत्येक शुभ कार्याची शुभ सुरुवात आपण श्री गणेश स्मरणाने करतो, म्हणजेच आपले आराध्य दैवत श्री गणेश. अकार उकार मकार म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश हे रजसत्व आणि तम या त्रिगुणाचे स्वामीच. ह्यांच्या जन्माचे मूळ म्हणजे श्री गजानन मायबाप आणि हे त्रिकाल सत्य आपल्याला समजते ते जगद्गुरू श्री संत तुकारामांच्या संतवाणीतून. ह्या भक्तिगीताचे बोल आहेत ओंकार प्रधान रूप गणेशाचे आणि मंडळी हे भक्तिगीत आपल्यासमोर सादर करीत आहेत संगीत विशारद डॉक्टर अनुपमा कुमठेकर आणि संगीत विशारद सौलता कुलकर्णी. Thank you.
वंदना झाल्यानंतर वा वा फारच छान. आपण दुसऱ्या रसात भक्तिरसात न्हावून निघाल्यानंतर आपण आनंदाच्या डोही डुबकी मारून आनंदाचे तरंग अनुभवणार आहोत. पुढचंही गाणं लता मंगेशकर यांनीच गायलेलं आहे, ते आपणासमोर सादर करीत आहेत गायिका आणि संगीत विशारद डॉक्टर सौ अनुपमा कुमठेकर आणि सौ लता कुलकर्णी मॅडम. यांचा आत्ताच आपण आवाज ऐकलात, त्या गानकोकिळा आहेत दोघीही. आयला जाऊयात. नाबर सर, आता मी आपणास विनंती करते की आपले अध्यक्षीय मनोगत आपण व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी सर, तसेच त्यांची मुलाखत घेणारे आमच्या अलिबागचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनिल डोंगरे सर, तसेच आमच्या क्लबचे खजिनदार व पुढच्या वर्षीचे प्रेसिडेंट रोटरी क्लबचे बालरोग तज्ज्ञ रोटेरियन डॉक्टर राजेंद्र चांदोरकर, तसेच अलिबागच्या काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट सौ आदिती गोखले, तसेच सभागृहातील मान्यवर श्री दिलीप पांढरपट्टे सर, तसेच श्री सुधीर कांबळे सर, आणि इथे उपस्थित सर्व प्रेक्षक बंधू भगिनी, पत्रकार बंधू भगिनी, आमचे रोटरी क्लबचे तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सीशोरचे सदस्य, आणि बाहेरून फेसबुक लाईव्हवर जे सर्वजण हा कार्यक्रम बघत आहेत त्या ते सर्व. मी रोटरी क्लब अलिबागचा अलिबाग सीशोरचा अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांचं इथे या कार्यक्रमासाठी हार्दिक स्वागत करीत आहे. आमचा हा जो क्लब आहे तो 4 वर्षापूर्वी स्थापन झाला, म्हणजे मी त्याला म्हणेन की 4 वर्ष हा नवा क्लब आहे. मी 4 वर्ष जुना क्लब म्हणणार नाही, कारण
एखाद्या संस्थेच्या आयुष्यामध्ये 4 वर्ष म्हणजे फारच कमी वर्ष आहेत तशी. आमचा रोटरी क्लब इंटरनॅशनल हा 116 वर्ष जुना आहे. आमचा क्लब 4 वर्षाचा आहे. या क्लबचे संस्थापक अध्यक्ष नेत्ररोगतज्ञ डॉक्टर सुनील भोपाळे सर होते. त्यानंतर दुसरे अध्यक्ष डॉक्टर कुमठेकर सर होते. तिसरे अध्यक्ष श्री जगदीश राणे सर होते. आणि मी यावर्षी मी अध्यक्ष आहे. आता यावर्षी आम्हाला करोनामुळे कार्यक्रम म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रम जास्त करता आले नाहीत. पण ह्या या करोनामध्ये जे म्हणजे आम्हाला वाटत होतं की काहीच करता येणार नाही, तर त्यातनं आम्ही सुसंधी शोधली. ती अशी की झूमवर म्हणजे ऑनलाईन आम्ही बरेचसे कार्यक्रम या 7-8 महिन्यात केले. आणि झूमवर कार्यक्रमाचा आणखी उलट फायदा असतो की अलिबागमध्ये जर आम्हाला कार्यक्रम करायचा असता तर त्यासाठी म्हणून एक तर फार बरंचसं काम करावं लागतं. म्हणजे मग सभागृह बुक करा, लोकांना बोलवा, आणि लोकांदेखील या नटून थोडं यायला लागतं. यामध्ये काय झूममध्ये तो पण प्रश्न नसतो. एक तर घरी बसून ते कार्यक्रम बघू शकतात. इनफॅक्ट झूममध्ये तर बघताना मला वाटतं फक्त वरचं सगळं नीटनेटकं असतं तर चालतं, खालचं असण्याची गरज पण नसते. पण आमच्यामध्ये असताना शिरस्ता असं आहे की आमच्याकडे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राष्ट्रगीत असतं, तेव्हा मग त्यांचे वांदे होतात जरा. तर अशा प्रकारे आम्ही झूमवर बरेच कार्यक्रम घेतले. म्हणजे सायकियाट्री म्हणजे पालकांसाठी पण कार्यक्रम घेतला, म्हणजे अध्ययन अक्षमता आणि चंचलतेचा विकार ह्याच्यावर पालकांसाठी घेतला. नंतर करोनावर झूमवर कार्यक्रम घेतला. नंतर करोना आणि आपलं कौटुंबिक अर्थकारण ह्याच्यावर पण घेतला. आत्महत्येवर जेव्हा आत्महत्येचा आठवडा होता त्यावेळेला आत्महत्या त्या कशा टाळता येतील याच्यावर डॉक्टरांसाठी पण कार्यक्रम घेतला. युवकांसाठी म्हणून आम्ही म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, नंतर संभाषण कौशल्य अशा अनेक विषयांवर आम्ही युवकांसाठी पण कार्यक्रम घेतले. तसेच आमचं बेलोशी येथे, बेलोशी सागवाडी येथे आम्ही एक गाव हॅप्पी विलेज म्हणून ॲडॉप्ट केलेलं आहे, तर तिथे जाऊन आम्ही त्यांचं वैद्यकीय तपासणी वगैरे आणि त्यांच्यासाठी आरोग्यपर लेक्चर्स असे अरेंज केलेली आहेत. तसेच इथे बालग्राम म्हणून एक पोयनाडजवळ एक अनाथाश्रम आहे आणि त्यांचं करोनामुळे त्यांचं फंडिंग बऱ्यापैकी कमी झालं होतं, तर त्यांनी आम्हाला आवाहन केलं आणि त्यांचं 6 महिन्याचं आम्ही सगळं राशन आणि बाकीच्या ज्या चीजवस्तू आहेत त्या आम्ही त्यांना मोफत पुरवल्या. तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधला देखील आम्ही जवळजवळ 100 PPE किट, बरेच मास्क आणि सॅनिटायझर सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही दिले. तसेच पोलिसांना, हे फळभाजीवाले भाजी विक्रेते त्यांना, तसेच रिक्षावाले त्यांना आम्ही मोफत मास्कचं वाटप केलं. असे बरेचसे छोटी मोठी कार्यक्रम आमचे चालूच आहेत. आणि दुसरं म्हणजे आम्ही दरवर्षी कॅलेंडर काढतो, ते रोटरीचं आमचं खास विशेष आहे. डॉक्टर निलेश मात्रे त्यासाठी खास कार्यरत असतात आमचे मेंबर. आणि त्या कार्यक्रमामध्ये नुसतं जे लोटरीचं कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये फक्त दिनदर्शिका असं नसून त्याच्यामध्ये आमचे एक तर पहिलं रोटरीची वाटचाल असं एक हे असतं आर्टिकल, आणि बरीचशी चांगल्या चांगल्या लेखकांची त्याच्यामध्ये आर्टिकल्स असतात आणि ते बरेच जण खास मागून घेतात. तर आजच्या कार्यक्रमाबद्दल, आज जो कार्यक्रम आम्ही ठरवला आणि आनंद नाडकर्णी सरांना जेव्हा आम्ही बोलवायचं ठरवलं त्यावेळेला आम्ही विचार केला की आता यांना विषय कुठला द्यायचा, कारण ते तर चतुरस्त्र आहेत, कुठल्याही विषयावर ते बोलतील, म्हणजे आपला सायकियाट्री वगैरे त्या प्रकारच्या. आता आम्ही आधी विचार केलेला की पालक नीती याबद्दल म्हणजे मुलांचं संगोपन वगैरे या विषयावर त्यांना बोलायला लावायचं का, पण आम्ही विचार केला मग त्यामुळे कसं आहे, जरा जो ऑडियन्स आहे तो टार्गेटेड ऑडियन्स बनतो की फोकस बनतो, पालक लोकच येतील. मग आम्ही विचार केला की अलिबागेत बाकीच्या सगळ्यांनाच येता यावं यासाठी म्हटलं कुठला विषय द्यायचा, तर मग आम्हाला हा विषय सुचला की आनंदी जीवनाची गुरुकिल्ली. आता आपण आसपास पण बघतो बरेच सुखवस्तू लोक आहेत, आता सुबत्ता वाढत चालली लोकांकडे, पण तरी देखील त्या प्रमाणामध्ये आनंद घरी असतो का? पुष्कळदा आपण बघतो की नात्यानात्यांमध्ये तणाव असतात, छोट्या छोट्या गोष्टींचे हेवे दावे असतात आणि त्यामुळे घरामध्ये सुख नांदतच असं नाही. आणि याविरुद्ध कधीतरी आपण बघतो की एखादा गरीब आहे किंवा एखादा मध्यम वर्गीय आहे, त्याच्याकडे उत्पन्न तुटपुंज असेल पण तरी देखील ते सुखाने आनंदाने राहत असतात. मग याचं काय गणित आहे तेच मग आम्हाला कळेनासं झालं होतं. आता आम्ही माझे तर वडील आहेत ते 11 भावंड आणि वडिलांना त्यांच्या वडिलांचे जी पहिली बायको होती तिच्यापासून आणखी 7 भावंड होती आणि एवढी भावंड त्या आजोबांनी माझ्या कशी काय सगळं हे मॅनेज केलं असेल आणि तरी देखील आनंदी असून सगळं. आणि एवढंच नव्हे तर आणखी पण 2-4 घरची चुलत भावाची याची ज्याची मुलं पण तिकडे त्यांच्याकडे असायची.
कारण का तर त्यांच्या आमच्या शिरोडा शाळे शाळेमध्ये शाळा होती शिरोड्याला, बाकी आणखी छोट्या छोट्या गावामध्ये शाळा पण नसायची. तर मी असे लोक येतं असताना देखील, आणि ह्यातली सांगायचं म्हणजे माझे काही काका आणि आत्या तर माझ्या आजोबांना ते रिटायर झाल्यानंतर झाले होते. म्हणजे मला वाटतं जो शेवटचा मुलगा आहे त्याचा जो पहिला मुलगा आहे तोच सांभाळत असेल त्यांना, असं असावं बहुतेक. तर असं आहे म्हणजे चित्ती असो द्यावे समाधान वगैरे असं द्यायला होतं ते आता नाही आहे की काय असं आता वाटायला लागलं आहे. तर त्याबद्दल आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचंच आहे. जाता आता मी एकच सांगतो की मला एक चिनी म्हण आठवते, ती चायनीज म्हण असून देखील ती आतापर्यंत टिकली आहे, म्हणजे ती चांगली असावी. तर ती म्हण काय सांगते की तुम्हाला जर एक तासाचा आनंद पाहिजे असेल तर तुम्ही खुशाल झोप घ्या, नॅप घ्या, बरं वाटेल तुम्हाला. तुम्हाला जर एक दिवसाचा आनंद पाहिजे असेल तर तुम्ही कुठे पिकनिकला जा. आता लोक तिकडनं इकडनं आपल्याकडे अलिबागला पिकनिकला येतात, आपण का अलिबागला आपण पिकनिक करू शकत नाही, आपण दुसरी कुठे बाहेर जातो. तर एक दिवस पिकनिक करा. आणि जर तुम्हाला लॉटरी लागली, लॉटरी किंवा तुमची कोण दूरची आत्या वगैरे असेल तिने तुमच्या भाच्यासाठी मेल्यानंतर काहीतरी ठेवलं असेल दबवलं वगैरे, तर तुम्हाला जास्तीत जास्त वर्षभर तो आनंद पुरेल. कारण काय हा जो पैसा असाच आलेला असतो तो असाच जातो, वर्षभरात तो पण निघून जाईल. आपण स्वकष्टाची कमी आहे ती कशी वापरत नाही, पण अशी मात्र अशीच आपण घालवून टाकतो. तर त्यामुळे तुम्हाला वर्ष निघून जाईल तुमच्या आनंदामध्ये. पण जर तुम्हाला जीवनामध्ये कायमचा आनंद पाहिजे असेल तर तुम्ही लोकांना मदत करायला शिका, त्यामुळे तुम्हाला खरा आनंद मिळेल. तर आता मी जास्त वेळ घेत नाही आहे. तुम्ही अनंत नाडकर्णी सरांना ऐकायला उत्सुक आहात तर मी माईक परत सूत्रसंचालकांकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद नाभर सर. नाभर सरांना जर हे कोरोना पॅन्डेमिकचं वर्ष नसतं तर सरांनी एकावर एक दर्जेदार कार्यक्रम पूर्ण वर्षभर आपणास दिले असते, पण ते सगळे आम्ही झूम मीटिंगवर केले होते. सरांचं एवढं मायक्रो प्लॅनिंग होतं आजच्या कार्यक्रमाची, पण सर गेले 3 महिने तयारी करत होते. तर ज्या कार्यक्रमाचं नियोजन एवढ्या महिन्यांपासून आहे तो सादर करण्याची आपण खूप उत्सुकतेने वाट पाहत आहात. तो सादर करण्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे व वक्ते डॉक्टर आनंद नाडकर्णी सर, तसेच आपले आजचे त्यांचे मुलाखत घेणारे 3 मुलाखतकार डॉक्टर अनिल डोंगरे सर, डॉक्टर राजेंद्र चांदोरकर सर आणि सौ आदिती गोखले मॅम यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. मी रोटरियन डॉक्टर नाभर सर आणि रोटरियन श्रीयुत निमिष परीब यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं. मंडळी, रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअर आयोजित सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची आज इथे प्रकट मुलाखत होणार आहे, आणि ही मुलाखत आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या विषयाला धरून असणार आहे. तसेच ही मुलाखत घेणार आहेत आपल्या अलिबागचे सुप्रसिद्ध डॉक्टर अनिल डोंगरे मानसोपचार तज्ज्ञ, रोटरियन डॉक्टर राजेंद्र चांदोरकर बालरोगतज्ञ आणि रोटरियन सौ आदिती गोखले काउन्सलिंग सायकोलॉजिस्ट. त्यापैकी आजचे मुलाखतकार डॉक्टर अनिल डोंगरे हे रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर अनिल डोंगरे हे इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागचे माजी सचिव होते. मानसिक आरोग्य जागरूकता, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन ह्या मानसोपचार विषयांवर जनजागृती व्हावी म्हणून जनसामान्यांसाठी आणि डॉक्टरांसाठी सुद्धा अनेक व्याख्याने त्यांनी घेतली आहेत. तर असे हे आपले डॉक्टर अनिल डोंगरे सर, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरचे अध्यक्ष रोटरियन डॉक्टर किरण नाभर सर यांना करते. मंडळी, आजचे आपले आणखीन एक मुलाखतकार
अलिबाग शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर राजेंद्र चांदोरकर, MD चाइल्ड स्पेशलिस्ट अँड न्यूनॅटिओलॉजिस्ट. डॉक्टर राजेंद्र चांदोरकर हे आनंदी मॅटर्निटी व चाइल्ड हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबाग शाखेचे ते अध्यक्षसुद्धा आहेत. IAP ते माजी अध्यक्ष होते. लोकमत वेलनेस आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2019, त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरचे ते 2020-2021 खजिनदार आहेत आणि 2021-2022 ते प्रेसिडेंट इलेक्टसुद्धा आहेत. तर असे हे आमचे रोटरियन डॉक्टर राजेंद्र चांदोरकर सर, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरचे सचिव रोटरियन निमिष परब यांना करते. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या आणखीन एक मुलाखतकार आपल्या अलिबाग शहरातील सौ अदिती गोखले या समुपदेशक मानसशास्त्रज्ञ आणि मनोचिकित्सक आहेत. CBT थेरपी तसेच प्ले अँड आर्ट थेरपीमध्ये त्या एक्सपर्ट आहेत. KV पेंढारकर या डोंबिवली शहरातील नावाजलेल्या कॉलेजवर त्या काउन्सिलर अँड लेक्चरर म्हणून काम करत होत्या. त्याचप्रमाणे शैलेंद्र कॉलेज दहिसर येथेसुद्धा त्यांनी कॉलेज काउन्सिलर म्हणून काम केले आहे. पुढे लोधा स्कूल पालवा येथे त्यांनी स्कूल काउन्सिलर म्हणून काम केले आहे आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्ट म्हणून काम केले आहे आणि आता त्या वात्सल्य ट्रस्ट अलिबाग येथे समुपदेशक म्हणून काम करत आहेत. अशा आपल्या रोटरियन सौ अदिती गोखले यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरचे सचिव रोटरियन निमिष परब यांना करते. खरं सांगायचं तर डॉक्टर आनंद नाडकर्णी सर हे राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय अत्युच्च दर्जाचे मानसोपचार तज्ज्ञ आहेत हे सर्वांना परिचितच आहे. पण त्याही पलीकडे सर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपणासमोर CV द्वारे सादर करण्यात एक वेगळाच आनंद मलाही मिळणार आहे आणि आपण सर्व श्रोतेही तो अनुभवणार आहोत. सरांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण ग्रॅज्युएशन आणि पदव्युत्तर शिक्षण ZGS मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटलमधून पूर्ण केले. अर्थातच सर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये MD परीक्षेत पहिले म्हणजे टॉपर होते. 1986 KEM लेक्चरर असल्यापासूनचा सरांचा प्रवास सुरू होऊन मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यास मोलाचे योगदान सरांनी केले व पुढे इतर सर्व मानसिक आरोग्य व्यावसायिक जवळजवळ 70 अधिक जण मिळून एक अनोखी भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडात इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजेच IPHची स्थापना 1990 करण्यात सरांनी पुढाकार घेतला आहे. ही संस्था मानसिक आरोग्य चिकित्सकांसाठी देशातील आणि परदेशातीलही गुरुकुलच म्हणावे लागेल आणि त्यामुळेच वेगवेगळ्या देशातून आणि परदेशातून ह्या गुरुकुलामध्ये मित्रघरात राहून हे सगळे मानसोपचार तज्ज्ञ इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये 100 दिवसांचे साधारणतः हे ट्रेनिंग वर्षभर सुरू असतं. विविध उपक्रमांद्वारे ते शिक्षण घेत असतात. सरांच्या मार्गदर्शनामुळे दृकश्राव्य माध्यमातून आवाहन IPH हे यूट्यूब चॅनल IPHने चालू केलेलं आहे. त्यासोबतच डे केअर सेंटरमध्ये सिनियर सिटिझनसाठी आणि सहचारी कम्युनिटी किचनमध्ये बरे झालेल्या व्यसनमुक्ती रुग्णांच्या पत्नींनी चालवलेले किचन असे एक ना एक अनेक अभिनव उपक्रम चालूच आहेत. March 2018 पुणे या शहरातसुद्धा IPHचं सेंटर सुरू झालेलं आहे. सर IPHसोबत इतर अनेक संस्थांचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. त्यापैकी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पुणे जे भारतात व्यसनमुक्ती केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि ज्याला प्रेसिडेंट मेडल आणि ISO रेकग्निशनसुद्धा मिळालेलं आहे. अनेक फार्मा कंपन्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टरवर आपले आदरणीय सर विराजमान आहेत.
स्वयं हे रिहॅबिलिटेशन ट्रस्ट जिथे सेरेब्रल पाल्सीसारख्या मुलांवर उपचार होतात त्याचे सर ट्रस्टी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ई लर्निंग MRCL कंपनीच्या ॲडवायझरी बोर्डवर सर ॲडवायझर म्हणून कार्यरत आहेत आणि देशभरातील सर्वोच्च कॉर्पोरेट 30 पण अधिक संस्थांच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित सर करत असतात. त्याच्यामध्ये विविध फार्मा कंपनी आहेत, इंजिनियर आहेत, केमिकल आणि सॉफ्टवेअर कंपनीतले मोठे मोठे अधिकारी असतात. पुण्यातील तपस वयस्क मंडळींच्या सेंटरचे सर कन्सल्टंट आणि ॲडवायझर आहेत. पुण्यातील संवेदना फाउंडेशन ट्रस्टचे, सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टचे सर ट्रस्टी आहेत. गोदरेज कंपनीचे कन्सल्टंट गेले 17 आहेत. मुक्तिपीठ व्यसनमुक्ती केंद्र गडचिरोलीचे ॲडवायझर आहेत. फाउंडर मेंबर ज्युवेनाईल डायबेटिक फाउंडेशन महाराष्ट्र शासन आणि व्हिजिटिंग प्रोफेसर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अँड लार्सन अँड टुर्बो कंपनीमध्ये पण सर कार्यरत आहे. नाडकर्णी सरांचे हा एवढा मोठा आणि बिझी कार्यभार गेले 3 ते सांभाळत आहेत आणि गेल्या 25 दिवसाचे 11 ते 12 तासच्या तास एकदम हेक्टिक वेळापत्रकात सुद्धा सर सातत्याने वैद्यकीय चिकित्सा करीत आहेत. तसेच गेल्या 5 14 पदवीधर मानसोपचार तज्ज्ञांच्या टीमच्या सहकार्याने त्यांचा बहुमूल्य वेळ ते विविध सामाजिक संस्थांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः चाइल्ड अँड ॲडोलेसंट सायकॅट्री, सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट्स ऑफ स्पोर्ट मेडिसिन, ग्रुप थेरपी टेक्निक्स, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी आणि इंडियन फिलॉसॉफी हे सरांचे विशेष आवडीचे विषय आहेत. साधारणतः 1 शेकडो विविध व्याख्यानांमधून सर मानसिक आरोग्याविषयी जनजागरण अखंड करीत असतात. हे सर्व झालं सरांच्या वैद्यकीय कारकिर्दीबद्दल. पण सरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अनेक वाखाणण्यासारखे पैलू आहेत, त्याबद्दल पण आपण जाणून घेऊयात. त्यांनी तब्बल 19 पारितोषिकं मिळवलेली विविध मराठी पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांची यादी मी थोडक्यात आपल्याला सांगते. विषाद योग, राज्यस्तरीय पुरस्कार बॅरिस्टर नाथ पै मेमोरियल अवॉर्ड मिळाला होता त्याला. गद्दे 25, महाराष्ट्र शासनाचा अनंत कानेटकर पुरस्कार सन्मानित. स्वभाव विभाव, रॅशनल इमोटिव्ह थिंकिंगवर आधारित त्या तिघींची गोष्ट हे त्यांचे मराठी रंगभूमीवरील नाटक वर आधारित पुस्तक राम गणेश गडकरी राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानित. वैद्यक सत्ता हे महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार सन्मानित. किंचित हे साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण मेमोरेबल अवॉर्ड सन्मानित. आरोग्याचा अर्थ होलिस्टिक हेल्थ या विषयावरचं पुस्तक. एका सायकॅट्रिस्टची डायरी हे आठवणींचं पुस्तक. जिज्ञासा ट्रेनिंग मॅन्युअल फॉर ॲडोलेसंट सेन्सिटायझेशन प्रोग्रॅमवर आधारित पुस्तक. मुक्तीपात्रे बुक ऑन रिकव्हरी प्रोसेस फ्रॉम ॲडिक्शन्स. मनोविकास प्रोजेक्ट रन बाय IPH. देवराईच्या सावलीत स्क्रिझोफेनिया या विषयावर आधारित पुस्तक. शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट, 2 मानसिक आरोग्य प्रदान करण्यामधील गोष्टी या पुस्तकात प्रकाशित आहेत. मनोगती, ब्लेंड ऑफ सायकोथेरपी आणि इंडियन फिलॉसॉफी. मितुले आणि रसाळ, लिटरसी एसेवरचं पुस्तक. हेही दिवस जातील, अमर माणसाच्या नैतिक मूल्यांवरच्या गोष्टी. जन्मरहस्य, मराठी रंगभूमीवरील नाटकांची गोष्ट. नाडकर्णी सरांनी मराठी व्यतिरिक्तही इंग्रजी आणि इतर भाषेतही लेखन केलेलं आहे. त्यापैकी काही नमूद करण्यासारख्या गोष्टी म्हणजे नेचर आणि सिग्नेचर, श्री सतीश बापट अनुवादित स्वभाव विभाव पुस्तक, डायलॉग्स टू वेलनेस मुक्तिपत्रे अनुवादित, एका सायकॅट्रिस्टची डायरी हे ब्रेलमध्ये पण एडिशन प्रकाशित झालं होतं. स्वभाव विभाव आणि विषाद योग पब्लिश्ड ॲज अ ऑडिओ बुक. मुक्तिपत्रे हे कन्नड भाषेत पण त्यांची अनुवादित आवृत्ती आलेली आहे. सरांनी पुस्तकांव्यतिरिक्त एकांकिका आणि मराठी रंगभूमीसाठी पण अनेक स्क्रिप्ट लिहिलेल्या आहेत, ज्या नावाजलेल्या आणि पारितोषिक प्राप्त आहेत. जसे की त्या तिघींची गोष्ट हे नाटक मिफ्टी 2016 सिडनीमध्ये त्याला अवॉर्ड मिळाला होता. अनेक पारितोषिकं
मास्टर दीनानाथ मेमोरियल अवॉर्ड मिळाला होता. गेटवेल सून हे नाटक सरांच मुक्तिपात्र या पुस्तकावर आधारित आहे आणि स्वप्नील दोषी सारख्या कसदार अभिनेत्याने अभिनय केलेलं त्याला तब्बल 15 अवॉर्ड मिळाले होते. बेस्ट कमर्शियल नाटक होतं, 2014 गाजलं होतं. जन्मरहस्य या नाटकाला सरांना महाराष्ट्र नाट्य परिषदने बेस्ट रायटर अवॉर्ड देऊन सन्मानित केलं होतं. सोबतीने चालताना हे जोडप्यातले ताणतणाव आणि त्यावरील सोल्युशनवरील नाटक. रंग माझा वेगळा ह्या नाटकाला कलावती भक्ती बर्वे यांना नाट्यदर्पण अवॉर्ड मिळाला होता. आम्ही जगतो बेफाम रोहिणी हटंगडी यांची भूमिका बजावलेले, ज्यासाठी सरांनी मर्ढेकर मेमोरियल पुरस्कार मिळाला होता. असेच आम्ही सारे, मयसभा, एक ना अनेक असे अनेक नाटकांना सरांना बेस्ट रायटर राज्यस्तरीय अवॉर्डने सन्मानित केलं होतं. आणि त्याप्रमाणेच नाटकडे सरांनी नाटकांच्या व्यतिरिक्तही काही सिनेमांना पण कन्सल्टंट म्हणून योगदान दिलेलं आहे. त्यापैकी उल्लेख करण्याजोगे म्हणजे कासव, ज्या फिल्मला सुवर्णकमल बेस्ट फिल्म नॅशनल अवॉर्ड 2017 मिळालं होतं, जे रिकव्हरी फ्रॉम डिप्रेशनवर आधारित होतं. व सुप्रीम भावे सुनील सुकठणकर हे त्याचे दिग्दर्शक होते. दुसरं म्हणजे देवराई, स्क्रिझोफेनियावर आधारित ही फिल्म सेम जोडगोळीने दिग्दर्शित केली होती. कसलेले आणि दमदार कलाकार अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, डॉक्टर मोहन आगाशे यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या होत्या. आणि नॅशनल अवॉर्ड 2004 आणि 2005 ही फिल्म सगळ्यांना माहितीच असेल. कदाचित ही अश्विनी भावे निर्मित मराठी सिनेमा ज्याला 4 राज्य पुरस्कार मिळाले होते. आणि सर्वचर्चित सिनेमा आणि काशीनाथ घाणेकर या सिनेमाने सर्व बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले होते 3 वर्षापूर्वी. आपण सर्वांनी हा सिनेमा नक्कीच पाहिला असेल. अमेझिंग सर, पुस्तक, नाटक, सिनेमा रायटर, कन्सल्टंट सोबत तुम्ही मराठी आणि हिंदीमध्ये गाणी आणि कविताही लिहिलेल्या आहेत. आणि आयसिंग ऑन द केकमध्ये म्हणजे की तुम्ही ही नुसती गाणी लिहिली नाहीत तर त्या गाण्यांना संगीतबद्धही केलं. सर, तुमच्या बुद्धिमत्तेला आणि रसिक व्यक्तिमत्वाला सॅल्यूट आहे आमचा. सर, टू नेम ऑफ यू त्यांची गाणी, नव्या शतकाचं गाणे, सॉन्ग ऑफ लाईफ, आकाशाची गाणी, एवढे करूनच सर थांबलेले नाही आहेत. तर एका मेडिकल ऑर्केस्ट्रामध्ये तब्बल 25 वर्ष ते प्रोफेशनल कार्यक्रम करीत आले आहेत. सर, तू सी ग्रेट असा. विविध वर्तमानपत्रात सर नियमित लेख लिहित असतात आणि दिवाळी अंकात विविध शहरांमध्ये उत्तम लेखकांसोबत करिअर कॉन्फरन्सद्वारे व्याख्यान आणि प्रशिक्षणही सर देत असतात. सरासरी 30 सेमिनार आयोजित करतात, कंडक्ट करतात, अँकरिंगही करतात. आणि मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत अस्खलित व्याख्यान देण्यात सरांचा हातखंडा आहे. समाजाच्या विविध स्तरातून अगदी आदिवासीवाडीपासून कॉर्पोरेट आणि स्पोर्ट्स टीमपर्यंत समूह समुपदेशन करण्यात, चर्चा करून मार्गदर्शन करण्यात त्यांना विशेष रुची आहे. मास मीडियाद्वारे, रेडिओ ब्रॉडकास्ट आणि टेलिव्हिजनवर सरांनी बऱ्याच वेळा मानसिक आरोग्यावर जनजागृती केलेली आहे. तासनतास 9 तास आणि 3 दिवसात स्ट्रेस मॅनेजमेंट इंडियन फिलॉसॉफीवर सरांनी काम केलेलं आहे. 700 पेक्षा जास्त सेलिब्रिटींसोबत सरांनी कॉन्फरन्सद्वारे आरोग्याशी निगडीत IPHच्या ऑडिओ व्हिज्युअल विंगने प्रसिद्ध केलेल्या आहेत. ग्रेट भेट या IBN लोकमत TV शोमध्ये नियमित सर चर्चासत्रात हजर असतात. महाराष्ट्र सरकारने इयत्ता 9वीच्या कुमार भारतीच्या पुस्तकात सरांनी लिहिलेला धडा समाविष्ट केलेला आहे. डॉक्टर नाडकर्णी सरांचे छायाचित्र रिअल सुपर हिरो साधना प्रकाशन प्रस्तुत पुस्तकात प्रसारित केलं आहे. पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना या पुस्तकात नाडकर्णी सरांबरोबर डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर अनिल अवचट यांच्यासोबत त्यांनी मुलाखत सादर केलेली आहे. अशा ह्या उत्तुंग हिमशिखराप्रमाणे प्रभावी व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला अर्थातच अनेक पारितोषिक आणि अवॉर्ड मिळालेले मी मगाशीच नमूद केलेले आहेत. पण मारुतीच्या शेफ्टीप्रमाणे ती लिस्ट नॉन एंडिंग आहे, तरीही ती मेन्शन करण्याइतकी महत्त्वाची मला वाटते म्हणून मी परत सांगते. पुन्हा आणखीन पुढचे अवॉर्ड्स, मनसा राष्ट्रीय पुरस्कार आणि हिरवाई पुरस्काराने सरांच्या शिरपेचा तर मानाचा तुरा खोललेलाच आहे. आणि सर ज्या शहरात राहतात त्या ठाण्यात, अर्थात तिथल्या शहराने अतिशय मानाने
सरांना ठाणे नगररत्न ठाणे भूषण सन्मान देऊन सरांचा सत्कार केला आहे. विविध प्रसिद्ध संस्थांद्वारे सरांना समाज शिक्षक आरोग्य ज्ञानेश्वर अशा पदवी देऊन सरांना विभूषित केलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेने सरांना पी सावळाराव मेमोरियल अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी सर असे अनोखे रत्न आहे ज्यांना 5 राज्यस्तरीय अवॉर्ड, 1 त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्याला, 3 त्यांच्या हस्तलिखित पुस्तकांना आणि 1 त्यांच्या नाटकांना मिळालेला आहे. 1999 पासून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या व्यसनमुक्ती पारितोषिकावर इंटरनॅशनल नार्कोटिक डेमध्ये सरांना सर पहिले मानकरी होते त्या अवॉर्डचे. देशाच्या ॲडवायझर कमिटीवर पण सर सल्लागार आहेत. इंडियन प्लॅटिनम जुबली अवॉर्ड, डॉक्टर अरुण लिमये मेमोरेबल अवॉर्ड, शतायुषी पुरस्कार असे अनेक पुरस्कार सरांच्या नावावर नोंदवलेले आहेत. 2018 महापेडिकॉनमध्ये सरांनी सर्व बालरोग तज्ज्ञांना व्याख्यान दिलं होतं. 3 इडियट्स या सिनेमातील फुणसुख वांगडूचे वाक्य मला आठवते, खुद को काबिल बनाओ कामयाबी तुम्हारे पीछे दौड़ती आएगी. सर, तुम्ही आजपर्यंत केलेल्या सर्व अथक प्रयत्नामुळेच आणि वाखाणण्याजोगा तुमच्या कार्यामुळेच यापुढेही असे अनेक मानसन्मान आणि कौतुक आपल्याला लाभो हीच सदिच्छा आम्ही इथे या व्यासपीठावर व्यक्त करतो. सरांच्या या ओळखीने आणि व्याख्यानातल्या चर्चेने आपण सर्व भारावून जाल यात मला तिळमात्रही शंका नाही. आपणही सर्व श्रोत्यांनी सवडीने ॲट युअर लीजर सरांचे यूट्यूब चॅनल आवाहन IPH आणि सरांचे ब्लॉग्स manogati.wordpress.com ला नक्कीच व्हिजिट करा. मी विनंती करते डॉक्टर नाबर सरांना की नाडकर्णी सरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. धन्यवाद नाबर सर. यापुढची कार्यक्रमाचे सर्व सूत्र आपले मुलाखतकार डॉक्टर अनिल डोंगरे सर यांच्याकडे आम्ही सुपूर्त करत आहोत. थँक्यू. नमस्कार. आज डॉक्टर नाडकरी सरांच्या मुलाखतीच्या निमित्ताने मला खूप आनंद होतो आहे. सुखी माणसाचा सदरा प्रत्येकालाच मिळावा असं वाटतं. अर्थातच प्रत्येक माणसाच्या जीवनाचं कायम ध्येय हेच असतं की आपल्याला सुख कसं मिळेल, आनंद कसा मिळेल. तर या आनंदाच्या शोधामध्ये आपलं आयुष्य बरंच जात असतं. तर या आनंद मिळवण्याची काही मानसशास्त्रीय सूत्रं आहेत का, काही तत्त्व आहेत का, याच्याबद्दल आपण नाडकर्णी सरांशी आपण चर्चा करणार आहोत. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे काही प्रश्न मी असे एकत्र करून तुम्हाला बोलिंग टाकतोय. आनंद मिळवण्याचा असा काही रेडीमेड फॉर्म्युला असतो का, म्हणजे गुरुकिल्ली असते का, आणि गुरुकिल्ली म्हटली तर त्याची काय व्याख्या करता येईल, आणि मग गुरुकिल्ली असलीच तर ती एकच किल्ली असेल की अनेक किल्ले असतील, म्हणजे किल्ल्यांचा जुळगा असेल, हा प्रश्न आहे. आणि ह्याला जोडून आम्ही ऑनलाईन विचारलेला एक श्रोत्यांमधला प्रश्न आहे, तो असा काही असा आहे की एखादा गरीब माणूस काबड कष्ट करून आपलं रोजीरोटी मिळवतो, त्याला उद्याचं जेवण कसं मिळेल ह्याची भ्रांत असते, त्याला आपण काय सांगणार. आणि एखादा श्रीमंत माणूस ज्याला सगळं काही उपलब्ध, सगळी सुखं उपलब्ध असतात, त्याची मुलं उत्तम परिस्थितीमध्ये असतात, त्याची प्रकृती छान असते, त्याला खरं म्हणजे चिंता करायचं काहीच कारण नसतं, तरीसुद्धा उद्या काहीतरी वेगळं काहीतरी घडेल का अशा चिंतेत तो असतो, याला आपण काय सांगणार सर? सर्वांना नमस्कार. आणि पहिला आनंद काय आहे तर कोरोना काळ सुरू झाल्यापासून हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे, त्यामुळे तो सगळ्यात पहिल्यांदा आनंदापासून सुरुवात करू, आनंदाच्या क्षणापासून सुरुवात करू. आणि त्यासाठी आयोजकांचे आभार, कृतज्ञता. आणि खरं म्हणजे मला आनंदाच्या या कार्यक्रमाची थोडी अँझायटीच वाटत होती, म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये मी 2 या अनिलला फोन केला की अरे होणार आहे ना बाबा नक्की कार्यक्रम,
आणि आता आपल्याला माहिती आहे की कार्यक्रम होतो तो फक्त डायरेक्ट होणार का झूमवरती होणार एवढाच फरक असतो. तर तो म्हणाला नाही नाही होणार आहे, तरी माझा विश्वास नव्हता आत्ता बसला. आणि तो विश्वास बसायचं दुसरं महत्त्वाचं कारण तुम्ही सगळेजण आहात, की तुम्ही सगळेजण या सगळ्या सांप्रत काळामध्ये आनंद शोधतो आहोत आपण सगळेजण. तर त्यानिमित्ताने तुम्ही सगळे इथे आलात तेव्हा सगळ्या अलिबागकरांना माझा मनपूर्वक नमस्कार. आता तुझ्या प्रश्नाकडे येतो. मुळामध्ये गुरुकिल्ली ही काय असते किंवा आनंदाची गुरुकिल्ली कशात आहे, तर त्याचं एक अगदी साधं उत्तर आहे आणि जे तू जो प्रश्न विचारलास पुढचा त्याच्यातच ते उत्तर आहे, की कोणत्याही अनुभवाकडे आपण कसे पाहतो त्या दृष्टिकोनातच सगळ्याच भावनांची गुरुकिल्ली असते. म्हणजे तो दृष्टिकोन कसा हे ठरवतं की कोणती भावना निर्माण होणार. फक्त घटना ठरवत नाही, घटनेमुळे भावना निर्माण होते असं नाही, घटना आणि भावना यांच्यामध्ये असलेला दृष्टिकोन गुरुकिल्लीचा आहे. मग त्या किल्लीमुळे कुलूप उघडतं सुद्धा आणि कुलूप बंद सुद्धा होतं. त्यामुळे ती दृष्टिकोनाची गुरुकिल्ली तुमच्या आणि आमच्या हातात आहे. हे आपण जर लक्षात ठेवलं मग त्याला उपगुरुकिल्ल्या खूप आहेत. पण मुळामध्ये दृष्टिकोन हा किती महत्त्वाचा आहे आजच्या या सगळ्या काळामधून आपण जात असताना. म्हणजे तुला एक गंमत सांगतो, तू ज्या प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारला आहे, या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये माझं काम मी अगदी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ते आजपर्यंत प्रत्यक्ष चालू ठेवलं आहे, म्हणजे रुग्णसेवेचं काम. तर त्यासाठी मी पुण्याला, आपलं सेंटर आहे पुण्यालाही जात असतो. तर त्या काळामध्ये म्हणजे अगदी गेल्या वर्षी जेव्हा कोरोना ऐन भरात होता तेव्हाची गोष्ट आहे, तर तेव्हा आमच्याकडे ठाण्यामध्ये जास्त कडकडीत बंद होता आणि पुण्याला गेलो की येताना भाजी आणायची जबाबदारी बायकोनं मला दिलेली होती. तर तिथं पुण्याच्या आमच्या आय पी एस सेंटरच्या बाजूला छान सकाळी भाजीचं हे बसायचे, तर तिथं कडधान्य घेऊन एक मावशी बसायची. तर त्या सगळ्या गप्पा मारत होतो की मावशी तुम्ही कधीपासून इथं बसायला लागलात, कधीपासून हा कडधान्य विकायचा व्यवसाय सुरू केलात. त्या म्हणाल्या नाही हो आत्ता हे लॉकडाऊन झालं तेव्हापासून. म्हटलं मग काय झालं लॉकडाऊनचं, तर म्हणे नवऱ्याची नोकरी गेली, पोरगा घरी बसला, मुलगी तर घरीच होती आणि मी तर पहिल्यापासून घरी होती, मग काही उत्पन्न कसं मिळवायचं. मग कोणाच्या तरी डोक्यात आलं की इथं आपण जाऊन आपण कडधान्यानं मोड आणूया आणि कडधान्य रोजची हे करूया आणि विकूया, काहीतरी आपण कष्टाचा पैसा मिळवू. आणि मग त्या चौघांचं कुटुंब त्यांनी ह्या मावशींना काय सांगितलं, तू बोलतेस चांगली तर विकायचं काम तू कर. आणि मग ती भिजवायची, मोड आल्यावरती सोलायची सगळी कडधान्य, हे काम त्यांनी सगळ्यांनी केलं. आणि मग त्या मावशी विकायला लागल्या. तर आमचं असं सगळं गप्पा टप्पा बोलणे चालू असताना, आणि खूप जेव्हा तुमचं असं नातं निर्माण होतं की नाही, मग कळतं आपल्याला की समोरचा माणूससुद्धा आपल्याशी जरा चांगलं वागायला लागलेलं आहे. हां म्हणजे काय करतात, आता मी समजा डाळिंब्या घेतल्या, ती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते डाळिंब्या घालतात, हां नंतर उलटं करून जर पाणी त्यातलं सगळं बाहेर काढल्यानंतर वजन केलं ना, तर समजायचं की त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. आपलं नातं कुठेतरी हे झालेलं आहे, कारण तुम्ही बघा ते पाणी असतं ना ते वजनामध्ये तेवढं येतं. तर ती मावशी मला नेहमी पाणी काढून कडधान्य देते, म्हणजे चला छान. मग एवढं आमचं बोलणं चालू असताना तो मुलगा आला बरं का तिचा, आणि त्या मुलानं थर्मोसमध्ये त्या आईसाठी गरम पाणी आणलं होतं, की तू बोलत असतेस ग 5-5, 6-7 तास, आणि माझ्यासमोर त्यानं ते पाणी गरम पाण्याचे हे त्या स्वतःच्या आईला दिलं. आणि तुम्हाला माझ्यासाठी फार लर्निंग पॉईंट आहे तो, की एका बाजूला ह्या सगळ्या कुटुंबाला, ते सामान्य कुटुंब आहे, त्यांना या लॉकडाऊन करोना ह्या सगळ्या काळामध्ये या अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे, पण त्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने एकत्र येऊन
एकमेकांच्या बद्दलची आस्था निर्माण करत करत स्वकष्टामधून समाधान शोधण्याचा प्रयत्न केलाय तो किती छान आहे. म्हणजे कसोटीचा काळ जसा माणसामधल्या खूप वाईट भावनांना सुद्धा नकारात्मक भावनांना सुद्धा बाहेर काढतो जे आपण पाहतच होतो त्या काळात, पण असे छोटे छोटे सकारात्मकतेचे कोंब हे छोटे छोटे जे अनुभव आहेत की ज्याच्यामध्ये तू म्हणालास तसा म्हणजे आपण आनंद ह्याला असा हा असाच आनंद नसतो. आपण नंतर पुढे बघू की आनंदाचे स्तर असतात, आनंदाच्या वेगवेगळ्या छटा असतात, आनंदाचे फ्लेवर्स असतात. पण सामान्य माणसं अनेक वेळेला त्या प्रश्ना म्हटले की ते समाधान निर्माण करू शकतात, आनंद निर्माण करू शकतात का? कारण दृष्टिकोन, वास्तवाकडे तुम्ही कसं बघणार हा तुमचा दृष्टिकोनच ठरवत असतो. म्हणून गुरुकिल्ली कुठे असेल तर ती दृष्टिकोनात आहे. आणि मग त्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की माझं स्वातंत्र्य हे तिथंच आहे. त्या गोष्टीच्या कडं घडणाऱ्या घटनांच्याकडं मी कसं बघणार ते माझं स्वातंत्र्य आहे. घडून गेल आपल्याला काही कोणी ॲमेझॉनवरून पाठवणार नाही आहे, कोणी आपल्याला घरपोच करणार नाही आहे, आपल्याला कोणी तबकामध्ये ठेवून हा घ्या तुमचा एक किलो आनंद पुरेल ना आजचा दिवस असं म्हणणार नाहीये. आपला आनंद हा आपल्या जवळच आहे, किंबहुना तुम्ही आनंदाशिवाय वेगळेच नाही आहात. हा पुढचा दृष्टिकोन झाला. पण मानसशास्त्र आपल्याला काय सांगतं की तुमच्या दृष्टिकोनाचा फार महत्वाचा भाग आहे. मानसशास्त्र असं म्हणत नाही बरं का की घटना ही बिनमहत्वाची आहे. मानसशास्त्र खास करून विवेकनिष्ठ मानसशास्त्र आपल्याला असं सांगतं की घटना तिचा सह असेल तर तो दृष्टिकोनाचा आहे. आणि म्हणून आपला दृष्टिकोन, व्यक्तीचा दृष्टिकोन आणि त्याच्या समूहाचा म्हणजे कुटुंबाचा समाजाचा हे काही वेगळे नाही आहेत. ते एकमेकांच्या मध्ये गुंतलेले. काही आनंद घ्यायला आपल्याला जवळचे लागतात, काही आनंद आपले आपण असतात. म्हणजे आनंदाच्या किती तऱ्हेच्या प्रतवाऱ्या आपण कराव्यात, पण आपण सगळेजण सहसा दुःखांच्या प्रतवाऱ्या करण्यातच मग्न असतो. त्यामुळे आनंदाकडे आपलं लक्ष कमी जातं. तुम्ही कोणालाही विचारलं काय प्रॉब्लेम आहे तर लगेच धडाधडा बोलतात माणसं. मग त्यांना विचारलं तुमच्या जीवन, म्हणजे शेवटी आपण ना आनंदाच्या शोधात असतो. कारण आपल्याला आनंद हे एक ठिकाण म्हणून पाहिजे असतं. सो ऑल सॅटिस्फॅक्शन, ऑल हॅपीनेस इज नॉट अ डेस्टिनेशन. त्यामुळे आपल्याला इट इज अ जर्नी. त्यामुळे तो प्रवास आहे, तो मुक्काम नाहीच आहे. आपल्या सगळ्यांची गफलत कुठे होते? आपण आनंदाला मुक्काम मानून चालतो. आणि मग आपण काय म्हणतो, अमुक घडलं की, म्हणजे आपला आनंद झाला कंडिशनल. अट टाकलेला आनंद झाला. त्यामुळे अट टाकल्यावरती आनंद नाही निर्माण होत आणि झाला तरी टिकत नाही. म्हणून आपल्या परंपरेमध्ये सुख आणि आनंद या दोन भावना वेगळ्या सांगितलेल्या आहेत. जे प्राप्तीने मिळतं ते सुख, ज्याची प्राप्ती झाल्यावरती होतं ना हे मिळवलं ते सुख आहे. ज्याच्यावरती मालकी आहे ते सुख, पण आनंद ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि आनंद आहे हा बाह्य कारणांवरती अवलंबून नाही. याचा अर्थ सुख कमी दर्जाचं असं काही म्हटलेलं नाही आहे. सुख आहे ते बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे. पण आनंदाची व्याख्या जी आहे ती अशी केलेली आहे परंपरेमध्ये की ते तुमच्याकडे आहे ते शोधणं. आणि म्हणून आनंदाचा तुमचा शोध आणि स्वतःचा तुमचा शोध या दोन गोष्टी वेगळ्या मानलेल्या नाहीत. पण जर त्या शोधाकडे जायचं असेल तर सुखाची मर्यादा कळली पाहिजे आणि सुखाची अनिश्चितता पण कळली पाहिजे. म्हणजे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी कायमच्या नाहीत हे कळणं आपल्याला गरजेचं राहील. तसं असलं तर मग तुम्ही सुखाच्या त्या मर्यादित परिघातून बाहेर पडून आनंदाकडे जाल. म्हणून
जे सगळे आपल्या संस्कृतीमध्ये संन्यास घेतात त्यांच्या नावापुढे आनंद जोडण्याची प्रथा सुरू झाली. म्हणून तुम्ही विवेकानंद बघा, श्रद्धानंद बघा, चिन्मयानंद बघा, हे सगळे आनंद का आहेत? कारण त्यांनी आता सुखाचा शोध हा बाजूला ठेवून आनंदाचा शोध सुरू केलेला आहे. म्हणून खरंय सर, सर आनंदाच्या गुरुकिल्लीमध्येच पुढच्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर मला मिळालंय, परंतु पुढचा प्रश्न आहे सर, आनंद ही एक भावना आहे, या भावनेचा उगम कशात आहे? आणि दुसरं म्हणजे आनंदाचं मेंदूमध्ये कुठे केंद्र असतं का? छान आहे प्रश्न तुमचा, थोडं विस्ताराने उत्तर द्यायला लागेल. शास्त्रीय पद्धतीने बघू आपण या सगळ्याकडे. काय झालं बघा, मेंदू जसा विकसित होत गेला तशा भावना विकसित होत गेल्या. सोपं आहे. पहिल्यांदा ना मेंदू विकसित झाला नव्हता इव्होल्युशनमध्ये. पहिल्यांदा फक्त स्पायनल कॉर्ड होता, रेप्टाईल ब्रेन होता आपल्याला. आता रेप्टाईल ब्रेनमध्ये काय होतं? रेप्टाईल ब्रेनमध्ये फक्त रिफ्लेक्सेस आहेत, प्रतिक्षिप्त क्रिया आहेत. मग त्याच्यानंतर इव्होल्युशनमध्ये, उत्क्रांतीमध्ये हळूहळू मेंदूचा विकास होऊ लागला. मग त्याच्यामध्ये कवटीच्या आतल्या मेंदूचा विकास झाला. मग त्याच्यामधली जी पहिली सेंटर्स आली ती कुठली होती? तर त्याला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये लिम्बिक सिस्टीम, ॲमिग्डाला, हिप्पोकॅम्पस, सगळेजण हे आपला लोअर ब्रेन आहे. तो त्याच्या खाली मिड ब्रेन आहे, म्हणजे तिथं आपले श्वास, स्नायू, तोल, आपाच्या छोट्या मेंदूमधला, हे सगळे बेसिक फंक्शन्स आहेत. त्याच्या वरती हा जो भाग आहे लिम्बिक सिस्टीमवाला, तर तिथून आदिम भावनांची निर्मिती झाली. मग या आदिम भावना कशावरती अवलंबून होत्या? तर त्या माणसाच्या समोर जी आव्हानं होती ती जीवशास्त्रीय आव्हानं होती, आणि त्या जीवशास्त्रीय आव्हानांना तात्काळ प्रतिक्रिया देणं आवश्यक होतं. म्हणूनच तीन पर्याय निर्माण झाले, की एकतर लढा, एकतर पळा, किंवा थिजून जा. जर तुम्ही 80 आणि ते 20 असतील तर लढा, तुम्ही 20 आणि ते 80 असतील तर पळा, आणि तुम्ही एकटेच आणि ते 100 असतील तर थिजा, म्हणजे लपून बसा, जसे आहेत तिकडे, सापडलात तर मारले जाल. या फाईट, फ्लाईट आणि फ्रीज मधून तीन नकारात्मक भावना निर्माण झाल्या. फाईट मधून संतापाची भावना आली, फ्लाईट मधून भीतीची भावना आली, आणि फ्रीज मधून डिप्रेशनची भावना आली. आता हे सगळं झालं नकारात्मक. पण ज्या वेळेला त्या जीवशास्त्रीय आव्हानांवरती त्या आदिमानवाने मात केली, तेव्हा त्याला पहिला आदिम आनंद मिळाला. तो त्याच्या सर्व्हायवलशी, त्याच्या अस्तित्वाशी निगडीत होता. त्या आनंदामध्ये काय होतं? त्या आनंदामध्ये एक तर सुटका होती, देअर वॉज अ सेन्स ऑफ रिलीफ. दुसरा कॉन्फिडन्स होता की समोरच्या आव्हानावरती मी मात केलंय, त्याचा आत्मविश्वास, आणि थोडासा गर्व सुद्धा की अरे मेरे जैसा कोई नाही. म्हणजे तो टार्झन काय करतो? तो टार्झन नंतर जोरात ओरडतो ना, त्याने कुठल्याही संकटावरती मात केली की. तर तो आदिम भावनांच्या मध्ये असलेला, दॅट इज व्हेरी रिॲक्टिव्ह. म्हणजे तो जो आनंद आहे तो रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यात सुटका आहे. आणि तो आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे, बरं का? सगळ्यात आदिम पातळीचा आनंद सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये आहे. मग पुढे काय झालं? मोठा मेंदू डेव्हलप झाला, विचार आले, माणूस विचार करू लागला. मग त्याला कळलं की अनुभवामधला आनंद कसा शोधायचा. मग त्याच्यातून आस्वाद घ्यायला लागला माणूस. पाक सगळी शास्त्र निर्माण का झाली? पाकशास्त्रापासून सगळी शास्त्र, कला का निर्माण झाल्या? कारण मोठा मेंदू निर्माण झाला. आणि मग लोक म्हणायला लागले की अरे प्रत्येक अनुभवाचा आस्वाद घेण्यामध्ये एक आनंद आहे. मग तो आनंदाची एक पुढची भावना, कॉर्टिकल, आनंदाचं उगम झाल्यानंतर उत्क्रांती झाली. हा, उत्क्रांतीमध्ये आपण या आदिम भावनातल्या आनंदापासून प्रगत भावनांमधल्या आनंदाकडे गेलो, जो आस्वादावरती आधारित आहे, जो माणसांचे स्किल्स म्हणजे कौशल्य वाढवण्यावरती आधारित आहे, जो ज्ञान मिळवण्यावरती आधारित आहे. हा थोडा आनंद प्रगत झाला. आणि इथे माणसाला हे पण कळलं की सहकार्यामध्ये सुद्धा आनंद आहे, जोडून घेण्यामध्ये सुद्धा आनंद आहे.
म्हणजे तो आनंद कॉर्टिकल स्वरूपाचा आहे, प्रगत आनंद, म्हणजे एक आदिम आनंद, एक प्रगत आनंद, आणि मग मेंदू पुढे डेव्हलप झाला, त्याला म्हणतात प्री फ्रॉन्टल निओकॉर्टेक्स. हा साधारण 6 ते 8 हजार वर्षापासून डेव्हलप झाला आपल्या मेंदूचा भाग, आणि त्याच्यामधला जो आनंद आहे त्याला म्हणतात उन्नत आनंद. उन्नत आनंद याचा अर्थ असा की माझ्या मर्यादित उद्दिष्टांना बाजूला ठेवून मी कोणतीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्यासाठी केलेलं काम हा उन्नत आनंदाचा मार्ग झाला. म्हणून सेवा महत्वाची का मानली गेली? तुमच्या रोटरी क्लबचं महत्वाचं तत्व जे आहे सेवा, तर ते सेवा का महत्वाचं मानलं गेलं? तर त्या सेवेमध्ये उन्नत भावना आहे. कधी? तर ज्या वेळेला ती सेवा करण्याच्या बदल्यात किंवा ती केली म्हणून माझी कोणतीही अपेक्षा नसते तेव्हा. म्हणून सेवा वृत्ती आहे ती प्रसिद्धीच्या विरोधात जाणारी आहे. त्यामुळं जी प्रसिद्धी करते ती सेवा वृत्ती नाही. ज्या सेवा वृत्तीची प्रसिद्धी लोक करतात ती सेवा वृत्ती. म्हणून मग त्या उन्नत भावना निर्माण झाल्या, त्याच्यात सेवा आली, त्याच्यामध्ये आस्था आली, एम्पथी, त्याच्यामध्ये करुणा आली. आता तुम्ही म्हणाल करुणा ही तर निगेटिव्ह भावना आहे, पण करुणा ही निगेटिव्ह भावना नाही आहे. करुणा ही उन्नत भावना आहे, कारण ती त्या माणसाला जेव्हा विनाअट स्वीकार आणि विनाअट मदत मी दुसऱ्याला करतो तेव्हा त्याच्यापासून मला मिळणारं समाधान आणि तो आनंद उन्नत स्वरूपाचा आहे. मी ज्या गोष्टी करत असताना त्या गोष्टींच्या मध्ये स्वतःला विसरून गेलो ते महत्वाचं आनंदाचं साधन आहे, तेही उन्नत आहे. म्हणजे एखादा माणूस रंगून गेलेला असेल आणि तो पोळ्या करत असेल, ती गृहिणी असेल आणि ती पोळ्या करत असेल, पण ती स्वतःला विसरून गेली तो करत असताना, तर तो जो प्रोसेस सॅटिस्फॅक्शन आहे तो खूप महत्वाचा मानला आहे, कारण त्याच्यामध्ये मी विरघळून गेला. त्यामुळं आनंद हा हळूहळू उन्नत भावनेला जातो, आणि मग त्याला मगाशी तुकारामांचं जे आपण अभंग पहिल्यांदा म्हटला, आनंदाचे डोही आनंद तरंग, तो निओकॉर्टिकल आहे. तो निओकॉर्टिकल आनंद आहे, कारण त्यावेळेला दुसरी भावनाच नाही. म्हणजे त्याचा अर्थ, भावनाच नाहीचा अर्थ असा की टिल कॉर्टेक्स ना, म्हणजे कॉर्टेक्स पर्यंत मेंदूला देर आर पोलार अपोजिट्स. पोलार अपोजिट्स म्हणजे सुख आणि दुःख, समाधान आणि असमाधान. पण निओकॉर्टेक्समध्ये देर आर नो पोलार अपोजिट्स बिकॉज देर आर नो पोल्स. आणि म्हणून तो तिकडचा जो आनंद आहे त्या आनंदाला दुःख नसतं, काउंटर पार्ट नसतो. कॉर्टेक्स पर्यंतच्या प्रत्येक भावनेला काउंटर पार्ट आहे, आणि म्हणून त्याला निरामय आनंद असं म्हणतात. मग तो निरामय आनंद जो आहे निओकॉर्टिकल, तो या आस्थेमध्ये आहे, करुणेमध्ये आहे, तो त्या तन्मयतेमध्ये आहे, तो समर्पणामध्ये आहे. मग हा जो सगळा आनंद आहे, म्हणजे आपल्याला तरतरेचे आनंद आहेत समोर. मग आता तुम्ही म्हणाल आम्ही काय करायचं? तर आपण काय करायचं सांगतो, सोपं आहे. आपण आपल्या आदिम आनंदाचं प्रमाण कमी करायचं, आपण शक्यतो प्रगत आनंदाचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा, आणि मध्ये मध्ये उन्नत अर्थात निओकॉर्टिकल आनंदाची फोडणी देत राहायचं. खरंय, हे आपण करायचे. हा, कारण आपण काय नेहमी उन्नत भावनांच्याच वरती राहिला मग आपण त्या काय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती वगैरे होते तर ते आपल्याला व्हायचं नाही. पण मध्ये मध्ये तो तडका देणं आवश्यक आहे स्वतःला. आणि हे जर आपण जात राहिलो तर आपल्याला शेवटी त्या आनंदामधून, आनंद ही प्रॉपर्टी नाही आहे, आनंद हा अनुभव आहे. आनंद हा मिळवायचा, फक्त मिळवायचा नाही आहे, तो कधी कधी मिळवण्याच्या गोष्टींवरती अवलंबून आहे, पण आनंद हा देण्याचा पण आहे, घेण्याचा पण आहे. ठीक आहे ना? तो हळूहळू देणं घेणं समसमान झालं, कॉर्टेक्सला आलो, ओरबाडून घेतलं आदिम भावना, आदिम आनंद. अरे मी घेतलं रे तुझ्याकडून, तुला नाही मिळालं, टुक टुक, आदिम आनंद.
त्यामुळे टुकटुकवाला आनंद असतो ना तो आदिम आनंद आहे बघा, कारण त्याच्यामध्ये मला मिळालं तुला कुठे मिळालं, मी कुठे आहे आज ते कुठे आहेत, आदिम आनंद आहे. मी आणि ते मिळून केलेला तो प्रगत आनंद आहे. आणि आनंदाचे क्षण निर्माण करून त्या क्षणापुरता आनंद पूर्णपणे उपभोगणं, नंतर तो क्षण गेला नाही गेला त्याचा हिशोब न करणं हा उन्नत आनंद आहे. त्यामुळे असेच म्हणजे आनंदाचे किती संधी आहेत हो, म्हणजे आनंदाचे काय 52 फ्लेवर्स आहेत आपल्या आईस्क्रीमच्या फ्लेवर सारखे, आणि आपल्याला चॉईस आहे कुठला खायचा. तुम्ही म्हणालात की आपला दृष्टिकोन ही आनंदाची गुरुकिल्ली आहे, तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारते. माझी आजी म्हणायची, किंवा साधारणतः मला वाटतं त्या काळातल्या सगळ्या स्त्रिया म्हणायच्या, की आनंद काय गं आपल्या मानण्यात असतो, तर खरंच असा आनंद मानता येतो का हो, किंवा असा आनंद मानायला शिकता येतं का, किंवा त्याचं असं प्रोग्रॅमिंग असतं का? खरं म्हणशील ना तर दोन गोष्टी आहे त्याच्यामध्ये. चांगला चांगला प्रश्न आहे. काय बघ, आनंद मानण्यावरती असतो का या प्रश्नाचं एक उत्तर दृष्टिकोनात आहे. मानणं म्हणजे काय दृष्टिकोन, मानतो म्हणजे व्हॉट डू यू बिलीव्ह इन. सो आनंद तुमच्या दृष्टिकोनामध्ये आहे का, नक्की आहे. पण आनंद हा एकाच दृष्टिकोनामध्ये स्वतःला जखडून आणि अडकवून ठेवण्यात नाही. माणूस ज्या वेळेला एकाच दृष्टिकोनामध्ये स्वतःला जखडून ठेवतो आणि इतर दृष्टिकोनांचं हळूहळू अस्तित्व सुद्धा अमान्य करायला लागतो, तेव्हा तो आनंदापासून दूर जातो. म्हणून आपल्याला ना आनंद हा दृष्टिकोनावर अवलंबून पण आहे, पण एककल्ली दृष्टिकोन जसा होत जाईल तर तो आनंदापेक्षा दुःखाला जास्त आमंत्रण देणार आहे. म्हणजेच आपण कसं पाहणार, बरं कसं पाहणार, असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपली तुझी आणि माझी दुसरी एक सवय काय असते, आपण आनंद दुःख असे कप्पे करून बघतो बरं का अनुभवांच्याकडे. अरे असं कुठे असतं का? म्हणजे एका अत्यंत दुःखद अनुभवाला सुद्धा समाधानाची किनार असू शकते. आपल्या जवळचं एखादी वृद्ध व्यक्ती गेली तर आपल्याला खूप दुःख होतं, पण आपण म्हणतो सुटला बिचारा, म्हणतो ना, तो सुटला बिचारा हा एक प्रकारे बरं झालं असं असतं ना. ते म्हणजे ती छटा असते, ती पॉझिटिव्ह छटा असते, त्याला तो पॉझिटिव्ह अनुभव असतो का? नसतो. त्याचप्रमाणे जो बऱ्यापैकी आनंददायक अनुभव आहे त्याला काहीतरी रुखरुख सुद्धा लागतेच की नाही आपल्याला. आपण म्हणतो की नाही की अरे आज आई एवढं सगळं अचीवमेंट झाली हो, पण ते बघायला ना आज माझे बाबा नाहीत, रुखरुख असते ना. म्हणजे असं कधी असतं का हो की आनंद, आता तुमचा आनंदाचा तास सुरू झाला, पुढील 35 मिनिटे आनंदाचा अनुभव घ्या, असं कुठे असतं का? म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या मानण्यामधली काय आहे, जी आजी सांगायची, आजीचं शहाणपण कशात होतं. तर आजी आपल्याला काय सांगते माहिती आहे, आजी म्हणते की सर्व भावनांना तुमच्या म्हणून स्वीकारा. आजी फक्त आनंद मानायला नाही सांगत, आजी आपल्याला सांगते की सुखद दुःखद सकारात्मक नकारात्मक सगळ्या भावना तुमच्या आहेत. आता आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय आहे, सुखद भावनांचं स्वामित्व स्वीकारायला आपण एका पायावर तयार असतो. माझा स्वभाव किती चांगला आहे, मी किती मैत्रीपूर्ण वागतो, मी किती सौजन्याने वागतो, गडबड कुठे होते? नकारात्मक भावनांचं स्वामित्व आम्ही घेत नाही ना, त्या दुसऱ्यामुळे होतात. म्हणून सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे की सर्व भावनांचा स्वीकार, हा खरं म्हणजे आपल्याला आनंदाच्या जवळ नेतो. जोपर्यंत सर्व भावनांचा स्वीकार होत नाही तोपर्यंत आपण सुखात अडकून राहतो. त्यामुळे एक इंटरप्ट करते, पण हे सामान्य माणसाला कठीण आहे नाही का, म्हणजे सगळ्या भावनांचा एका सामान्य भावनेने स्वीकार करणं. हे ना सामान्य माणसाला कठीण नाही आहे, किंबहुना सामान्य माणसंच करतात. माणसं जेव्हा स्वतःला भयंकर बुद्धिमान समजायला लागतात तेव्हा गडबड असते. हा त्यामुळं सामान्य माणसं ना, हो माझी ती मावशी जी आहे की नाही कडधान्य विकणारी, तिला कळतो हो. त्यामुळं शहाणपण शिक्षणावर अवलंबून नाही. तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात
यश अपयश पैसे कीर्ती या दृष्टीने सामान्य असामान्य कसेही असाल, भावनिक शहाणपण ही अतिशय वेगळी गोष्ट आहे. आणि भावनिक शहाणपण ही जी गोष्ट आहे ना ती काय आहे, ती ह्याच्यातच आहे की तुम्ही सर्व भावनांचा एकत्र स्वीकार करा, त्या भावनांच्या छटा बघा, मग तुमच्या लक्षात येईल की कोणताही अनुभव हा एक पदरी नाहीच आहे हो भावनांचा. हे जेव्हा तुम्ही बघाल की अरे ज्याला मी आनंद म्हणतो तोही 100% आनंद नाही, ज्याला मी दुःख म्हणतो तोही 100% दुःख नाही, तर मग मला त्या अनुभवामधल्या छटा भावनांच्या जशा कळायला लागतील तसा माझा त्या अनुभवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जास्त मॅच्युअर परिपक्व होत जातो. हे आजीचं शहाणपण आहे. आणि दुसरं आजीचं शहाणपण हे आहे की कोणत्याही अनुभवाकडे कायमचा म्हणून पाहू नका. आणि हे आपल्याला सगळ्याच आजी ह्याचा अर्थ परंपरा, आजी ह्याचा अर्थ संस्कृती. संस्कृतीचं शहाणपण कशात आहे तर संस्कृतीनं आपल्याला हे सांगितलं की कोणत्याही अनुभवावर शिक्का मारू नका, आत्ता हे मला हवंच. ना सुखद अनुभवावर शिक्का मारा ना दुःखद अनुभवावरती मारा, कोणताच अनुभव हा कायमचा मानू नका. आणि ही ना सामान्य लोकांना जितकं कळतं तितकं स्वतःला असामान्य आणि बुद्धिमान म्हणणाऱ्या माणसांना नाही कळत, हा प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला हे डोक्यात ठेवायला लागतं की आजी आपल्याला काय सांगायची. आता आजी जी आपल्याला शहाणपणाने सांगायची, अरे आजचा दिवस आज, उद्याचा दिवस उद्या, आजचा दिवस जग. बरं आता ह्याच्यामध्ये अल्बर्ट एलिस पासून ते वेदांतापासून ते भगवान बुद्धांपर्यंत वेगळं काय सांगितलंय कोणी. माझं एक म्हणजे माझा एक असा विचार आहे की शहाणपण मर्यादित आहे पण ते पुन्हा पुन्हा सांगावं लागल्यामुळे ते वेगळं वेगळं भासतं. हो म्हणजे उपनिषदांपासून बुद्धापासून ते तुकारामांपासून ते गाडगेबाबांपर्यंत सगळ्यांनी शहाणपण सांगितलं ना. शहाणपण तेवढंच आहे, शहाणपण नाही वाढलं. आम्हाला कळत नाही त्याच्यामुळे ते आपल्याला प्रत्येक शतकामध्ये वेगळं वेगळं सांगायला लागतं. म्हणजे आता मी सांगितली ती परिभाषा बदलली, मी तुम्हाला मेंदू विज्ञान आणि आदिम प्रगत आणि उन्नत सांगितलं, मी काहीच बदललं नाही, मी फक्त परिभाषा बदलली. पण त्याच उन्नत भावनांना आध्यात्मिक भावना म्हणतात, त्याच उन्नत भावनांना आपण सगळे चांगले संस्कार म्हणतो. माणसं फक्त परिभाषा बदलत असतात, शहाणपणा तोच आहे. आणि म्हणून त्या शहाणपणावरती कोणाचा हक्कच नाही आहे, ती आपली सगळ्यांची आपली लेगसी आहे, ती माणसाची मानव जातीची. पण महत्त्वाचा मुद्दा काय की कोणत्याही अनुभवाकडे परमनंट म्हणून न पाहणे, ह्या स्वीकार आणि परमनंट नाही, स्थायी नाही. कारण ते परमनंट का नाही, मग मला परत आत्ता तो अनुभव हवा, ह्याच्यातूनच तर माणसाची ओढ निर्माण होते, त्या ओढीमधूनच तर माणसाची आसक्ती निर्माण होते आणि आनंद दूर दूर जातो. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आनंदासाठी फार महत्त्वाच्या आहेत. दुःखाबद्दलचा विषय आत्ताच निघाला होता की प्रत्येक आनंदालाही दुःखाची किनार असते किंवा दुःखामध्ये आनंदाची छटा असते. आणि गौतम बुद्धांनी असं म्हटलं होतं की जीवनामध्ये दुःख हे अपरिहार्य आहे. माझा प्रश्न असा आहे की कित्येक वेळा जाणवतं की दुःख आहे म्हणून आनंदाला किंमत आहे असंही आपल्याला वाटतं, तर दुःख हे आयुष्यामध्ये आवश्यक आहे का असं तुम्ही म्हणाल का? अरे आपल्याला थोडी विचारलंय कोणी की तुमच्या खात्यात किती टाकू. आपल्याला कोणीच विचारलं ना की तुमच्या खात्यामध्ये थोडंसं दुःख टाकू का आता, मग आपण सांगितलं असतं नको म्हणून. पण हे कोणी विचारून करतं का, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, गौतम बुद्धांच्या दुःख या विचाराकडे गौतम बुद्ध ज्या पद्धतीने पाहतात ते फार महत्त्वाचं आहे आणि ते बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं. बुद्धांच्या मते दुःख म्हणजे सगळं अनित्य. जेवढं म्हणून अनित्य आहे, जेवढं म्हणून चेंजेबल आहे, ते सगळं गौतम बुद्धांच्या मध्ये दुःख आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हॅपीनेसला पण घेतलाय कारण तो अनित्य आहे. म्हणून गौतम बुद्धांच्या दुःखाच्या व्याख्येकडे पाहण्याचे पण स्तर आहेत. त्यातला पहिला स्तर जो आहे तो त्याला फक्त दुःख म्हणजे डिप्रेशन अँड लॉस म्हणून घेणं. दुसरा स्तर जो आहे तो त्याला विषाद, अर्जुन विषाद योग
मधला विषाद जो शब्द आहे तो अनेक निगेटिव्ह भावनांचं बंडल म्हणून घ्यायचा आहे, तर ते पण दुःख आहे. आणि त्याच्या पुढची व्याख्या अशी आहे की जी अनित्य भावना ती सगळी दुःख. त्यामुळे बुद्धांची मांडणी फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला काय सांगतात की सुख जरी आहे तरी ते अनित्य असल्यामुळे ते दुःखाचे कारण बनू शकते. हां, त्यामुळं ते सुखाचा अनुभव आपल्याला नाही का वाटत, परत त्या हॉटेलमध्ये जाऊया, परत पिझ्झा खाऊया पासून सुरुवात होती की नाही आपली. म्हणजे सुखद अनुभव आला की त्याच्यामधून आपल्याला तो अनुभव परत परत घ्यावा असं आपोआप वाटतं. आणि ते दुःखाचं कारण का ठरू शकतं, कारण त्या अनुभवाला मर्यादा असते म्हणून. आणि मग ती मर्यादा आली की दुःख आलं. आणि म्हणून सुख दुःखाची ही मर्यादा आपण जोपर्यंत भौतिक जीवनामधल्या गोष्टींना नात्यांना चीज वस्तूंना अमुक ढमुकला लावणार तोपर्यंत आपला आनंद कंडिशनलच राहणार. आणि म्हणून पुन्हा आपल्याला दुःखाचा मार्ग शोधा असं जे बुद्ध सांगतात त्यामध्ये ते हेच सांगतात की पहिल्यांदा तुम्ही हे नित्य हे सगळं अनित्य हे जाणून घ्या. आणि ते जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला दुःख आणि सुखामधल्या दोघांचाही स्वीकार व्यवस्थितपणे करता येतो. त्यामुळे ही दुःख ही त्यांची मांडणी आहे. आणि बुद्धांची जी मांडणी आहे ना ती आपण जे क्लासिफिकेशन म्हणालो त्याच्या कॉर्टिकल पर्यंत आहे. बुद्धांनी स्वतःला मुद्दामून स्थळ काळ परिस्थितीनुसार स्वतःला कॉर्टेक्स पुरतं मर्यादित केलं होतं. म्हणजे बुद्धांच्या मध्ये निओ कॉर्टिकल तत्वज्ञान नाही जे वेदांतात आहे. तुम्हाला ज्यांना हे ऐकायचं असेल थोडं डिटेलमध्ये मी जात नाही त्याच्या भरात आता, पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझी वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास नावाची 23 पार्टची सिरियल आहे की ज्याच्यामध्ये न्यूरोसायन्सेस कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी आणि वेदांत याच्यावरती ते आहे, तर ते जिज्ञासूंनी ऐकावे. पण बुद्धांनी स्वतःला त्या प्रगत भावनांपुरतंच ठेवलं, त्याची काही कारणं होती. पण वेदांत जे आहे तो पुढे तुम्हाला त्या निओकॉर्टिकलकडे नेतो. म्हणून वेदांतामध्ये आनंदाची मांडणी ही खूप जास्त केली आहे, कारण ती निओकॉर्टिकल मांडणी खास करून उपनिषदांच्या मध्ये ही खूप आहे. आणि म्हणून ती सच्चिदानंद नावाची जी कॉन्सेप्ट आहे आपल्या परंपरेमधली, तर त्याच्यामध्ये त्यांनी फुलनेस, म्हणजे वेदांतामध्ये आनंद हा फुलनेस आणि होलनेसचा आहे. हां, आणि तो इम्परमनंट कडून परमनंटकडे जाण्याचा आहे, रिलेटिव्ह कडून ॲब्सोल्यूटकडे जाण्याचा आहे, वगैरे वगैरे वगैरे, तो त्यातला पुढचा भाग. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे त्याच्यात तुमच्या आणि माझ्यासाठी, ते तत्वज्ञान बाजूला ठेवू आपण, तुमच्या आणि माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे, अपेक्षा चिकटली की आनंद अनित्य होतो. बस हे आपण डोक्यात ठेवायचं. बरं, आपल्याला अपेक्षा न चिकटवणं जमणार नाही, आपण सामान्य आहोत. म्हणून निदान प्रत्येक दिवसामध्ये अपेक्षा न चिकटवलेला आनंदाचा एक तरी अनुभव निर्माण करा, संपलं. एवढं आपण केलं ना तुमच्या आमच्या दिवसामध्ये भारी झालो. आपल्याला आपल्याला याच्यापेक्षा पुढे कुठे उड्या मारायच्या आहेत. त्यामुळे आपण हे काम केलं बस झालं. म्हणून मला लोक विचारतात की हो या उन्नत भावना कशा जगायच्या, म्हणून तो सोपं आहे. दिवसातून किमान एकदा 24 तासामध्ये एक माणूस तुमच्या एक व्यक्ती तुमच्या अगदी जवळची घ्या आणि एक व्यक्ती अनोळखी घ्या. या दोन व्यक्तींची एक छोटीशी गरज ओळखा त्या व्यक्तीने सांगण्याआधी आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि नंतर त्या व्यक्तीने त्याच्यावरती थँक्यू म्हटलं पाहिजे हा हे का सोडा. एवढं एकदा करा हो दिवसात, झालं की झालं. याच्यापेक्षा उन्नत भावनांची फोडणी वेगळी काय आहे. त्यामुळे आपण आपल्या जगण्यात काय करायचं ना हे आपण ठरवलं पाहिजे. मग आपण हा झाला माझा उन्नत भावनांचा तडका फोडणी, पण मग प्रगत भावनांच्या मधला आनंद जास्तीत जास्त आपण घेण्याचा किती प्रयत्न करतो हे प्रत्येकाने विचारावं स्वतःला. आपण अभ्यासाचा आनंद घेतो का? आपल्याला ना म्हणजे काय आपल्याकडे शिष्टीमत अशी आहे, पहिलीपासून अभ्यास असं म्हटलं ना की सगळ्या नकारात्मक भावनाच निर्माण होतात, आनंद सोडून बाकी सगळ्या भावना निर्माण होतात. त्यामुळे आपण बरेचसे
शिकलेली बरीचशी शिकलेली उच्च शिक्षित माणसं असतात अशी मी बघतो ज्यांना अभ्यासाचा आनंदच नाही आला. हो डिग्र्या मिळाल्या, हो भरपूर पर्सेंटेज मिळालं, त्याच्यावरती नोकरी व्यवसाय चालू झाले, पण अभ्यासाचा आनंद नाही कळला. हा अभ्यासाचा आनंद कॉर्टिकल आहे, एखाद्या कलेमधला आनंद कॉर्टिकल आहे, तो निओकॉर्टिकलकडे पुढे जातो, म्हणून त्याला नादब्रह्म वगैरे म्हणतात पुढचा भाग. पण शास्त्राचा, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास, सगळ्या कलांचा अभ्यास, सगळे छंद हे सगळे तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासातला आनंद देतात, शिकण्याचा आनंद देतात, कारण अभ्यासामध्ये देर इज लर्निंग. आणि म्हणून कॉर्टिकल आनंद जो आहे ना, तो तुमच्या आमच्या आयुष्याच्या रुटीनमध्ये आपण किती भरतो. मी तो पुढचा उन्नतवाला आनंद बोलतच नाही. आणि त्या आपल्या कॉर्टिकल आनंदामध्ये आपण किती जणांना सहभागी करून घेतो, हा आपण प्रश्न विचारावा. आणि ते आनंद किती छान आहेत, किती एकत्र घ्यायचे आहेत. म्हणजे मगाशी तुम्ही सगळेजण पहिलं गणेशस्तवन आणि नंतर आनंदाचे डोही जेव्हा गात होतात की नाही, तेव्हा ना माझ्या डोक्यात आलेले विचार सांगतो. हां, यांनी रिहर्सल करताना काय काय मजा केली असेल, हो की नाही? येस, सगळे सगळ्यांनी माना डोलवल्या. हां, हो तो आनंद होता. म्हणजे परफॉर्मन्सचा आनंद वगैरे असतोच, तो टाळ्या वगैरे वाजवतो आपण, तो कुठल्याही कलाकाराला हवा असतो ना, तो कुठे नको असतो. पण त्या आनंदाला ह्या आनंदाची जोड द्यायची ना. तुमचा तालमीचा आनंद हा निरपेक्ष असतो, तुम्ही तिकडे मजा करत असता. हां, आणि त्याच्यानंतर तुम्ही बरं आपापले सगळे उद्योग सांभाळून येणार, हां तिकडे 1.5-2 तास या गाण्याच्या तालमी करणार, नंतर घरी जाणार, पण जाताना यू आर फ्रेश, आनंदी. म्हणून सर परफॉर्मन्स ऑडियन्स समोर करण्याच्या ऐवजी तालमीमध्ये जी मजा असते ती काही वेगळीच असते, तो आनंदच वेगळा असतो. आपल्याला ना नेहमी परफॉर्मन्स जगण्यातच हो, आपलं जगणं हाच परफॉर्मन्स होतो. आणि मग परफॉर्मन्स जगण्याचा झाला ना की आपल्याला टाळ्याच लागतात, त्याच्याशिवाय चालतच नाही आपलं. आणि मग आपण ते असे बघायला लागतो, अरे ऑडियन्स हाच डल आहे यार, टाळ्याच देत नाही म्हणतो आपण. आणि म्हणजे त्या ऑडियन्समध्ये म्हणजे हा ऑडियन्स नाही, तो ऑफिसातला ऑडियन्स असतो, सोसायटीतला असतो, कुटुंबातला असतो, इतके आपण ऑडियन्स डिपेंडंट होतो का नाही त्या परफॉर्मन्समध्ये. म्हणजे मगाशी त्यांनी फार चिकाटीनं परिचय करून दिला हो त्यांनी माझा मगाशी. त्याच्यामध्ये त्यांनी एक जो उल्लेख केला, मी सुद्धा विचार करत होतो कधी संपतंय, चला आपल्याबद्दलच बोलताय. तर त्यांनी उल्लेख केला आमच्या डॉक्टर लोकांच्या ऑर्केस्ट्राचा. तर आम्ही सगळे KEM मध्ये असताना आम्ही मराठी भावसंगीत भावसंगीतावरती आम्ही हे कार्यक्रम करायला सुरुवात केली, आनंदावरती विषय म्हणून सांगतो. आणि त्यानंतर आम्ही 27 वर्ष आम्ही सगळे डॉक्टर, आणि आम्ही जी गाणी सादर करायचो ती नेहमीची गाणी नाहीत, म्हणजे भाव कविता निवडायच्या, त्या कंपोज करायच्या, त्याची रिहर्सल करायची आणि ते सादर करायचं. म्हणजे आमची जवळजवळ आता मी गेले 4-1 वर्षात कार्यक्रम केला नाही, पण त्या आधीची 27 वर्ष आमच्याकडे 140 गाण्यांची बँक होती. आणि या गाण्यांच्या मध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, मर्ढेकर आहेत, मुक्तिबोध आहेत, ग्रेस आहेत, महानोर आहेत, म्हणजे पाडगावकर तर आहेतच, पण करंदीकर आहेत, अशी सगळी माणसं, सुरेश भट आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या ज्यांना चाली न लावलेल्या कविता आहेत त्या घ्यायच्या, खानोलकर आहेत, आरती प्रभू आहेत. ह्यामुळं आम्हाला इतका फायदा झाला, कारण आम्ही काय परफॉर्मन्स करणार, आम्हाला वर्षाला 2 कार्यक्रम आम्ही करायचो, कारण आम्ही 10 टोकांचे 10 माणसं, पण आम्ही रिहर्सलला एकत्र यायचो, म्हणून मला काय आयडेंटिफिकेशन का झालं तुमच्यासोबत. कारण आम्ही पण असे 10 टोकांना राहणारे 10 माणसं सहकुटुंब रिहर्सल रविवार, की सकाळ ते संध्याकाळ आमची सगळी छोटे कंपनी पासून आम्ही सगळे धमाल. केवढा आनंद आहे त्याच्यात, कोणाला काही नाही, म्हणजे अपेक्षा काही नाही. ह्या सगळ्यामधून आपण तो कॉर्टिकल आनंद अभ्यासाचा, आस्वादाचा घेत राहतो, आणि तो आपल्याला पुढे मदत करतो. नाहीतरी मराठी कविता आम्हाला कुठे भेटली असती, म्हणजे भेटत राहिली असती.
त्याच्यातल्या गोष्टी आम्हाला कशा कळल्या असत्या, म्हणजे आमचा डॉक्टर मनोज भाटवडेकर आहे, तो यशवंत देवांचा विद्यार्थी, तोही सायकॅट्रिस्ट आहे, तो चाली लावायचा, असे आमच्यातलेच लोक चाली लावायचे, आमच्यातल्याच आम्हाला कविता मिळाली की अरे ही कविता आपणच घेऊया बरं का, मग त्याच्यावरती मग आमची चर्चा व्हायची, हे काय म्हणायचं असेल. मर्ढेकरांची कविता, दवा तर आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत अपुल्या तरल पावला बदली शोभा. काय कविता आहे. आणि मग आता हे जे शब्द मर्ढेकरांचे आहेत, तर त्या शब्दांच्या बरोबर मग ती आमच्या मनोजला चाल सुचायची, वा 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 क्या बात आहे. प्रोसेस हॅपीनेस, आपण सगळ्या आनंदाकडे मुक्काम आणि व्हिसा, मुक्काम एंटर केला व्हिसा झाला असं बघतो. आपल्या जीवनातला हा कॉर्टिकल आनंदाचा प्रोसेस तोही होत नाही, आणि मग आपल्याला आदिम आनंदाकडे नेणाऱ्या प्रेरणा दुर्दैवाने समाजात आहेत. त्या सांगतात की सुडाचे समाधान हेच मोठे आहे, तो आदिम समाधान आहे. दुसऱ्याच्या शोषणावरती आधारित असलेला सगळा आनंद हा आदिम आनंद आहे, तो क्रूर आनंद आहे. आणि माझ्याकडे हे आहे तुझ्याकडे काहीच नाही हे सांगणारा आनंद हा क्रूर आनंद आहे, तो आदिम आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, तर त्याला ताब्यात ठेवायचं आहे. कॉर्टिकल आनंदाचा आस्वाद द्विगुणित करायचा आहे, आणि मध्ये मध्ये उन्नत भावनांची फोडणी द्यायची आहे. संपलं. हास्य क्लब, सिद्ध समाधी योग, आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा ब्रह्मविद्या, ह्या सर्वांमध्ये एक समान सूत्र आहे, ते म्हणजे एक टेक्निक. तर आनंदाचं असं काही विशिष्ट टेक्निक असतं का? खरं म्हणजे नसतं, पण गंमत अशी आहे की आपल्याला ना स्ट्रक्चर्ड गोष्टी लागतात, आणि का अजिबातच सगळं स्ट्रक्चर्ड नसेल ना तर आपली गडबड होती. आता खरं तुला सांगायचं ना, तर आपली ईस्टर्न पद्धती ही खरं म्हणजे स्ट्रक्चरची नाही आहे, शिक्षणाची नाही, नव्हतीच कधी. आपल्याकडे सगळी स्ट्रक्चर्ड पद्धती ही ब्रिटिशांनी आणली, त्याचे काही फायदे पण झाले, पण ते सगळं स्ट्रक्चर आपण इतकं घुसवलं आपल्या सगळ्यामध्ये की आपल्याला कधी स्ट्रक्चर करायचं आणि कधी स्ट्रक्चरच्या बाहेर जायचं हे कळत नाही, आणि त्या तिथे आपल्यापैकी अनेकांची गडबड होते. त्यामुळे स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे का आहे, पण आता तू जे सगळी नावं घेतलीस ती सगळी आपल्या ईस्टर्न, आपल्या ईस्टर्नमधली, आपल्या पौर्वात्य तत्वज्ञानातली आहेत. तुझ्या एक लक्षात येईल की सगळ्या पौर्वात्य वाटांमध्ये आपल्या लर्निंगला फक्त पहिली स्टेपच मानलंय. आपल्याकडे लर्निंगला महत्त्व नाही, आपल्याकडे डिस्कव्हरीला महत्त्व आहे. आणि संपूर्ण पाश्चात्य पद्धती ही लर्निंगवर आधारित आहे, आणि मानसशास्त्राला अपवाद नाही. त्यामुळे आपण आरिबीटीमध्ये सुद्धा लर्निंग, रिलर्निंग, अनलर्निंग असंच करत असतो. आपल्या परंपरेने लर्निंगला कमी नाही लेखलेलं, पण लर्निंग कडून डिस्कवरीकडे जा असं सांगितलंय. आता तू सांगितलेल्या सगळ्या वाटा ह्या डिस्कवरीच्या आहेत हे लक्षात न घेता माणसं फक्त लर्निंग करतात, मग ते टेक्निक होतं. म्हणजे मेडिटेशनचा तुम्ही कुठलाही प्रकार वापरा, पण सगळ्यांचं लक्ष कशावरती असतं बघा, की मी पहिल्यांदा ध्यानाची कुठली पद्धत निवडणार आहे. भरपूर माणसं रिसर्च करतात बरं का ध्यान पद्धतीवरती. हां, मी काय SSY घेणार आहे, मी आर्ट ऑफ लिव्हिंग करणार आहे, मी योगाभ्यास करणार आहे, भरपूर रिसर्च ध्यान पद्धतीवर. नंतर चांगला शिकवणारा कोण आहे, त्याचा मंडळी फार सुंदर रिसर्च करतात. म्हणजे ध्यान पद्धतीनंतर आपण ध्यान कृतीवरती लक्ष केंद्रित करतो, तिकडे मस्त असतो आपण. श्वास कसा घ्यायचा, श्वास कसा ऐकायचा, योग शिकतात तेव्हा आपला अनुलोम विलोम कसा करायचा, मध्ये कुंभक आहे तर मग त्या कुंभकाचं काय करायचं, असेच ते सगळे मुद्दे असतात. मग त्या टेक्निकमध्ये मी बघितलंय
योगा शिकलेले असतील म्हणून देतो उदाहरणे, की कुंभकाची जी स्थिती आहे, तर अनेक योग शिक्षक हे कुंभकाची स्थिती कशी लांबवायची हे शिकवतात आणि ते त्या कुंभकाला श्वासाचा एक्झरसाईज करतात. तर कुंभक हा श्वासाचा एक्झरसाईज नाही, ॲक्च्युअली कुंभक इज द मुवमेंट ऑफ डिस्कवरी. हे योग शिक्षकांनाच माहीत नसतं. म्हणजे तुम्ही श्वासाची पद्धत लर्न करायची असते, पण श्वास आणि उच्छ्वास याच्यामधला जो कुंभकाचा क्षण आहे, दॅट इज डिस्कवरी, दॅट इज बियॉन्ड लर्निंग. हे 10 of 8 योग शिक्षक शिकवत नाहीत. आणि मग खरं ते लांबायला काय, श्वासाचा व्यायाम आहे काय, मग पोहायला जा. हे फार गडबड होते. टेक्निकमुळे काय होतं, ध्यान पद्धती आणि ध्यान कृतीवरती माणसं जितकं जास्त लक्ष देतात तेवढे ते ध्यान स्थितीपासून दूर जातात. आणि ध्यान स्थितीपासून दूर गेले तर सगळ्यात महत्त्वाची जी ध्यान वृत्ती ती त्यांच्या मनात उतरायची कशी. 1 तास मेडिटेशन करून लगेच माणसं 1/2 तासात खिकसायला सुरुवात करतात. किंवा माझं मेडिटेशन का भंग केलं म्हणूनच भडकतात. अरे सगळ्यात महत्त्वाची काय आहे, ध्यान वृत्ती, मग आहे ध्यान स्थिती, मग आहे ध्यान कृती, आणि मग आहे ध्यान पद्धती. उलट जायला पाहिजे ना. त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निक्सचा हा प्रॉब्लेम आहे की कुठं टेक्निक इज लर्निंग बट देर इज अ डिस्कवरी विच हॅज टू कम अलॉंग विथ द लर्निंग. आता याच्यासाठी मी भयंकर आध्यात्मिक नाही बोलत, डॉक्टर्स आहेत तुम्ही दोघे मी धरून आणि ऑडियन्समध्ये सुद्धा, आणि ही मानसशास्त्रज्ञच आहे. सो बघा, तुम्ही आणि मी जेव्हा आपण वैद्यकीय शाखेतलं शिक्षण घेत होतो, आपण पुस्तकं वाचली, ते क्लिनिकल हे सगळे बघितले, पाठ केले, सगळं केलं, आपण त्या पेशंटला तपासलं आणि आपल्याला आईला हा तर हा सिंड्रोम, हा हा डिस्कवरी, देअर लर्निंग मेट डिस्कवरी, बट वी डिड नॉट नो द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट मुवमेंट. आणि अशा जर डिस्कवरीज असल्या तर त्या माझ्या रोजच्या ओपीडीत असतात हो, पण ते माझ्या रोजच्या ओपीडीत मला दिसतच नाही, कारण मी लर्निंगमध्येच असतो आणि लर्निंगच्या बरोबर अकाउंटिंग येतो. अकाउंटिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लर्निंग. मग तुम्ही कुठल्याही व्यवसायात असा, मग तुम्ही तेवढी ती डिस्कवरी तुमच्यापासून लांब जाते. आणि ती डिस्कवरी तुमच्यापासून लांब गेली की मग आनंद लांब जातो, कारण डिस्कवरीचा आनंद हा खास आनंद आहे. तसा प्रत्येक आनंदच खास आहे, पण डिस्कवरीचा, लर्निंगचाही आनंद आहे अभ्यासाचा, पण तो डिस्कवरीचा आनंद आहे ना, तो आह आहे, आह, दॅट इज दॅट युरेका. आणि तो जो क्षण आहे, तो क्षण आपण बऱ्याच वेळेला असंच टाकून देतो, कारण त्या क्षणाला आपण नसतोच. आपण म्हणजे असे डिस्कवरीचा क्षण मला आला पेशंटच्या बरोबर बोलताना, तर लगेच आता हा कधी जाणार, पुढचा कधी येणार, झाली माझी निओकॉर्टिकल डिस्कवरीचा फंदा उडाला. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की आपण कुठलीही गोष्ट शिकायची, टेक्निक, लर्निंग आणि डिस्कवरी ह्यांचं नातं. मी जे आत्ता उदाहरण दिलं ना, हे स्वयंपाकाला पण लागू आहे, हे शिवणकामाला पण लागू आहे, हे सगळ्याला लागू आहे. सो वी हॅव टू बी वन विथ द लर्निंग, देन ओनली डिस्कवरी कम्स. जोपर्यंत तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये पूर्णपणे तादात्म्य पावत नाहीत, डिस्कवरी तुमच्या वाटेला येत पण नाही. पण आपली गडबड काय आहे, की फक्त लर्निंगच्या बळावरती आपल्या सगळ्यांचं बरं चालतं. हो, कारण स्किल्सवरती आपलं सगळ्यांचं बरं चालतं, तिथे आपण चांगले असतो. मग आपल्याला हळूहळू डिस्कवरीमधला विश्वासच जायला लागतो. आणि डिस्कवरी ही एकेका क्षणात असते, ज्याला आपण सो कॉल्ड सामान्य माणसांच्या सामान्य आयुष्यातले सामान्य क्षण म्हणून, त्याच्यामध्ये सुद्धा डिस्कवरी असते हे आपण विसरून जातो.
निसर्गाकडे पाहताना सुद्धा डिस्कवरी असते हे विसरून जातो. रोज सकाळी उठताना डिस्कवरी असते, झोपताना असते, ती पण विसरून जातो. म्हणजे आपणच आपल्या आजूबाजूला असलेला आनंद हा अशा प्रकारे फुंकून फुंकून दूर नेतो आणि मग म्हणतो आनंद कुठे कुठे मिळेल का. पाककलेतल्या शिवणकलेतल्या आनंदाबद्दल तुम्ही बोललात. एकंदरीतच कलामध्ये भरपूर आनंद आहे. जे कला निर्मिती करणारा कलाकार जसा निर्मितीचा आनंद घेतो तसाच रसिक आस्वादाचा आनंद घेत असतो. पण आत्ताच्या बिझी लाईफ शेड्यूलमध्ये असं वाटतं की ह्या आनंदाला बरेच लोक मुक्त आहेत किंवा जे शक्य असूनही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. काय करणं शक्य आहे आपल्याला? नाही करायचं, त्या त्या माणसाने करायचं, आपण काय करणार? आपण काही ती जबाबदारी घ्यायची नाही, बरं का? हे त्या त्या माणसाने करायची गोष्ट आहे. कशामध्ये बिझी आहोत ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. इवन द अँट्स आर बिझी अँड सो आर मेन, बट फॉर व्हॉट? त्यामुळं आपल्याला बिझीनेस हा जो आपला आहे ना तो तपासून पाहायला पाहिजे. बिझीनेस तपासल्याशिवाय काय खरं नाही. कारण बिझीनेस तपासण्याचा बिझनेस सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आपण आपले ना बिझी, मी बिझी आहे हा अरे वा मग आपण कशात बिझी होतो नेमके? कुठल्या विचारामध्ये व्यग्र आहोत? कुठल्या महत्वाकांक्षेने ग्रासलेलो आहोत हे आपण बघतच नाही. आणि मग म्हणतो का ना वेळच मिळत नाही. म्हणजे ना तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला ना खरं म्हणजे खूप व्यवस्थितपणे ज्यांनी आपल्याला ठेवलेलं आहे हा कृतिशील आणि तरी सुद्धा छान आनंदी जीवन जगतात तशी खूप माणसं असतात. ते संतमिंत नसतात हा, ते कधी कधी तुमच्या शेजारी पण असतात आणि कधी घरात पण असतात. आपल्याला ना सवय काय झाली वरती, म्हणजे ते कशी होती वगैरे. थांबा ना जरा, बाजूला बघूया, शेजारी बघू, घरात बघू. म्हणून आपल्याला काय लागतं, म्हणजे मला असं वाटतं जे निओकॉर्टिकल इमोशन्स मी मगाशी बोललो ना त्या इमोशन्सचा खूप सहज वृत्ती म्हणून अनुभव घेणारी खूप माणसं तुमच्या आमच्या आजूबाजूला आहेत जी अज्ञात आहेत आणि ती अज्ञातच राहणार आहेत. कारण त्यांना प्रसिद्धी करण्यात रस नाही, त्यांना स्वतःचे ब्रँड बनवायचे नाहीत. त्यांच्याकडून शिकूया. सो म्हणून निओकॉर्टिकल इमोशन्स ज्यांच्याकडे आहेत त्यांना मी टायनी सेंट्स असं म्हणतो, छोटे संत. तर आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला शेजारी घरात छोटे संत आहेत. ते कदाचित आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये पण आहेत, आपल्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तीकडे पण आहेत. लेट्स लुक ॲट द टायनी सेंट्स आणि मग आपल्याला काय दिसेल. मी म्हणत होते ते आदिम भावनांना ताब्यात ठेवलेले आहे, प्रगत भावनांचा आस्वाद घेत आहेत आणि उन्नत भावनांचा तडका देत आहेत. किती सापडतील मग आपल्याला कळेल की आपल्याला एवढं निराश व्हायचं कारण नाही. पण आपण तिकडं बघितलं ना काय आता काळ आलंय, कशी त्यावेळेची माणसं होती झालं मग तुम्ही दुःखाकडेच जाणार. हे फार इंटरेस्टिंग आहे. आपणच दुःखाचे दरवाजे खोलतो आणि मग म्हणतो किती दुःख आहे ना आजूबाजूला. हां आता मी असं नाही म्हणत आहे की वास्तवामध्ये दुःख नाही. ओके, वास्तवामध्ये दुःख आहे, राहणार आहे आणि ते कमी जास्त प्रमाणामध्ये गडद किंवा पातळ होत राहणार आहे. हा स्वीकार आपल्याला त्या दुःखाचा केल्याशिवाय, मगाशी तू म्हणालस तसं, आनंदाची आपल्याला किंमत कशी कळणार? म्हणून आनंदाची जबाबदारी कळण्यासाठी सुद्धा दुःखाचा उपयोग करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची. सर, आपल्याला संगीताची विशेष आवड आहे म्हणून हा प्रश्न एक ऑफहँड मला सुचतोय. मलाही गिटार वाजवण्यामध्ये आनंद मिळतो, गायनामध्ये आनंद मिळतो, परंतु घरामध्ये जेव्हा मी रियाज करतो तेव्हा घरातल्या लोकांना त्याची कटकट वाटायला लागते. मुलगी म्हणते झालं ह्यांचं चालू झालं टुनटून. मग असं वाटतं चला समुद्रावर जावं. समुद्रावर गेलो तर मग लोकांचे पण टोमणे कधी कधी ऐकायला मिळतात, शो ऑफ चालू झाला याचा, स्टाईल मारतो असं. तर मग यातून मला दोन प्रश्न सजेस्ट करावेसे वाटतात आपल्याला. आनंद हा एवढा सापेक्ष असतो का, रिलेटिव्ह असतो का? आणि मग मला आनंद ठेवण्यासाठी आणि मग इतरांना किंवा कुटुंबातील माणसांना आनंदी ठेवण्यासाठी आम्ही काय करावं किंवा मी काय करावं? नाही तुम्ही जरा जपूनच वापरा वाजवा गिटार. थोडं हो
ह्याचं उत्तर असं आहे की मी जेव्हा तुम्हाला म्हणालो दृष्टिकोनावर अवलंबून आहे तेव्हा त्याच्यामध्ये आनंदाची सापेक्षता आलीच. आणि बरं, तुम्ही समजा अगदी उत्कृष्ट गिटार वाजवणारे आहात, हा म्हणजे असा नाही या, तर तेवढं नाही, शिकतोय मी, शिकतोय, तर आपण धरून चालू की तुम्ही उत्कृष्ट गिटार वाजवणारे आहात, पण ना तुम्ही वेस्टर्न म्युझिकच वाजवता. आणि माझा असा दृष्टिकोन आहे की वेस्टर्न म्युझिक हे म्युझिकच नाही, तर तुम्ही अत्यंत उच्च दर्जाचं वाजवू नाही मला त्याचा त्रासच होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कळेल ना की एकाची मिठाई दुसऱ्याची मिठाई वगैरे जे काय म्हणी आहेत त्या चिनी भाषेतल्या का कुठल्या भाषेतल्या मला माहीत नाही, पण त्या ज्या म्हणी सगळ्या पडल्या आहेत तर त्या त्यामुळेच पडल्या आहेत ना. काही प्रमाणात आनंद हा सापेक्ष असणार, खास करून हा आदिम आनंद आणि कॉर्टिकल आनंद हा सापेक्ष असतो. कारण मी तुम्हाला मगाशी म्हणालो की त्याला पोलर अपोजिट्स आहेत म्हणून. फक्त उन्नत आनंदालाच सापेक्षता नाही, त्यामुळं आपण हा साही आणि ही सापेक्षता आपण सहसा लक्षात ठेवूनच वागतो. तर ते आपण वागावं. पण आता मला म्हणजे संगीताचा विषय निघाला म्हणून मला ना जेव्हा मी तुमच्यावरती असा की काय हे वेस्टर्न वाजवतोय हा, हे काय म्युझिक आहे का, हा जसा माझा दृष्टिकोनाचा चॉईस आहे तसं माझ्याकडे हा काय बरं वाजवतोय मी जरा शिकतो हा कॉर्टिकल चॉईस पण आहे. बरोबर, की मी ना शिकून घेईन की हा आता काय वाजवतोय ते. म्हणजे शेअर करतो तुमच्यासोबत की मी पण भारतीय संगीत वाला माणूस आहे, तर माझा मुलगा गिटार शिकतो, गेले अनेक वर्षे शिकतो, आणि तो पूर्ण वेस्टर्न क्लासिकल वेस्टर्न सगळं वाजवतो. ओके, तर तेव्हा मला असं वाटलं की माझ्याकडे असलेली संधी आहे याची कटकट करून घ्यायची का, ह्याचा संधी म्हणून वापर करायचा पुन्हा माझ्या दृष्टिकोनावर आहे का नाही. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की अरे चांगलं आहे की आपण ऐकूया, ह्याला विचारूया. त्याच्यामुळे मी आणि माझा मुलगा यांच्यामधल्या कम्युनिकेशनला सुद्धा एक नवीन आयाम आणि नवीन आकार मिळाला. हा एक फायदाच झाला पेरेंटिंग मधला. पण दुसरा फायदा असा झाला की मला हळूहळू खरंच छान वाटायला लागलं. आणि आता अलीकडे गेल्या काही वर्षांमध्ये असं होतंय की मी सकाळी जसं पूर्वी हिंदी गाणं किंवा मराठी गाणं गुणगुणत उठायचो, तसं पहिला दिवस तो मला आठवतोय मी इंग्रजी गाणं गुणगुणत उठलो. आणि ते सकाळचं गाणं इंटरेस्टिंग असतं, ते बराच काळ आठवत राहतं आपल्याला. हा, इट कॅन सेट द मूड फॉर युअर डे. तर मी जेव्हा तो इंग्रजी गाणं म्हटलं, अरे यार क्या बात आहे, म्हणजे मीच म्हणालो मला, अरे वा तुला हे म्हणजे तू आलं डोक्यामध्ये, हा क्या बात आहे. सो असं होऊ शकतं, पण त्यासाठी आपला दृष्टिकोन तितका मोकळा असण्याची गरज आहे. म्हणून आनंदाकडे जर जायचं असेल, मी पहिल्यांदाच ते विधान केलं की आनंदाकडे जायचं असेल तर दृष्टिकोनाला जखडून नको ठेवूया, त्या दृष्टिकोनाला मोकळं करूया. नवीन गोष्टींच्या वरती कुठल्याही आणि जुन्या गोष्टींच्या वरतीही कुठल्या ब्लॅक अँड व्हाईट लेबल नको लावूया. कुठलंही ब्लॅक अँड व्हाईट लेबल हे माणसाला आनंदाकडे नाही नेत, ते फायनली दुःखाकडेच नेतं. त्यामुळे हा विचार करून आपल्याला याकडे पाहता येईल. आणि म्हणून सापेक्ष आनंदामध्ये एकमेकाच्या आनंदाचा आदर राखणं हे सुद्धा फार महत्वाचं. बरोबर, म्हणजे ह्याला हे आवडत नाही म्हणजे हा कंडम माणूस आहे, ह्याला हे आवडतो म्हणजे हा सॉलिड ग्रेट आहे. अरे कसं काही नाही आहे, ह्याला हे आवडतं, मला हे आवडतं, अनेकांना हे आवडू शकतं. पण आपण खाद्यपदार्थांच्या बाबतीत वगैरे हे जरा मान्य करतो, पण मग इतर काही गोष्टींच्या बाबतीत आपण असे क्रमाक्रमाने ताठर बनत जातो आणि आनंदापासून दूर जातो. आपण नाटककार आहात, तर जरा घड्याळकडे लक्ष ठेवा, एक 15-20 मिनिटच राहिले. तर नाट्य लेखन, नाटकाची कल्पना सुचणं, नाट्य लेखन आणि एकंदरीतच नाट्य निर्मितीचा हा जो प्रवास आहे त्याच्या आनंदाबद्दल सांगाल का? काय असतं निर्मितीचा आनंद, असं मी त्याचं जनरलाइज करेन की कुठली निर्मिती जेव्हा असते ना, आता पुस्तक लिखाण आहे, तर आता पुस्तक लिखाण असेल किंवा नाटक असेल, तर निर्मितीतला आनंद कुठून चालू होतो? तर तो खरं म्हणजे आता ह्या विषयावरती लिहायचं आहे ती मिश्र भावना असते. म्हणजे असं काय असा हा आनंद अशी नसतेच ती,
पण आपल्याला नवीन कल्पना सुचते, आपल्याला मस्त वाटतं. आता नाटक असेल तर ते दिसायला सुरुवात होते, वैचारिक काही असेल तर त्याच्या विचाराचा धागा दिसतो, नाटकाचं दृश्य दिसतं, प्रवेश दिसतात. फिल्म लिहित असो आपण तर पटकथा दिसायला लागते, जे दिसायला लागतं तो आनंद असतो. मग आपण त्याच्यामध्ये हळूहळू स्वतःला झोकतो, तो आनंद असतो. मग खूप अडचणी येतात, मग त्या अडचणींच्या वरती मात करतानाचा आनंद असतो, मग तो तालमीचा आनंद असतो, मग पहिल्या प्रयोगाच्या आधी हुरहुर असते पण आनंद असतो, मग लोकांना आवडलं आनंद असतो, अशा तर तऱ्हेचा तो आनंद असतो सगळ्या निर्मितीमध्ये. मला वैयक्तिकपणे विचारशील तर मला त्यातले दोन आनंद आवडतात, ते माझं पर्सनल हे चॉईस आहे. पहिला म्हणजे मला लिहितानाचा किंवा आपण त्याच्यासाठी अभ्यास करतानाचा कुठल्याही गोष्टीचा निर्मितीचा तो मला आनंद आवडतो. आणि जर मी काही लिहिलेल्या केलेल्या गोष्टीचा उपयोग माणसाला झाला तर मला त्याचा खूप आनंद होतो. म्हणजे आता हे स्वभावविभाव माझं पुस्तक आहे, हे खरं म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे. ह्या पुस्तकाची ही 19वी आवृत्ती आजच प्रसिद्ध झाली आहे, जी मी तुमच्यासाठी घेऊन आलो. तर ही 19 वर्षामध्ये याच्या 19 आवृत्त्या निघाल्या, ते 2000 साली प्रसिद्ध झालं पुस्तक. तर हे आहे बाहेर घेऊन जा. तर ह्या पुस्तकाची गंमत सांगतो एकच उदाहरण म्हणून, की काही वर्षांपूर्वी एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि या पुस्तकातले लेख हे साप्ताहिक सकाळमध्ये आधी येत होते. तर त्याच्यामध्ये हे जे गृहस्थ होते उद्योजक, त्यांचा उद्योग अजिबात चांगला चालला नव्हता आणि त्यांच्यावरती कर्ज होती, सगळ्या गोष्टी होत्या. आणि ते खूप उदास होऊन ते एका रविवारी सकाळी केस कापायला सलूनमध्ये गेले आणि खूप गर्दी होती म्हणून सलूनमध्ये साप्ताहिक सकाळचा अंक पडला होता. त्याच्यामध्ये यातला जहाज कधी सोडू नकोस नावाचा एकच लेख आहे, तो एकच लेख यांनी वाचला आणि त्यांना असं वाटलं की अरे ह्याच्यामध्ये मला उपयुक्त काहीतरी आहे. ते त्या सलूनवाल्याला काय म्हणाले केस कापल्यावरती की मी घेऊन जाऊ का, तो म्हणाला घेऊन जा. मग त्यांनी तो आल्यावरती पुन्हा पुन्हा वाचला आणि नक्कीच त्यांनी त्याच्यावरती खूप चिंतन केलं असलं पाहिजे. आणि ते असं म्हणाले की त्याच्यानंतर माझा खूप माझ्यामध्ये बदल झाला, खूप चांगला माझ्यामध्ये फरक पडला. आणि मग पुढच्या हे वाचल्यावरती 5 वर्षांनी गृहस्थ मला भेटले. तोपर्यंत त्यांचा बिझनेस चांगला झाला होता, त्यांचा मुलगा त्यांना जॉईन झाला होता आणि त्यांना हे पुस्तक निघालंय हे माहीतच नव्हतं. बघा, त्या 4 पानांवरती त्या माणसानं स्वतःचं आयुष्य बदललं. आणि मग ते 5 वर्षानंतर माझ्या उपिडीला आले सांगायला की एवढा एवढा बदल झाला आणि कृतज्ञता व्यक्त करायला मी आलो आहे. तर तो माझ्यासाठी खूप समाधानाचा क्षण होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या संस्थेसाठी 6 आकडी चेक लिहून मला दिला. तर अशा वेळेला जो एक समाधानाचा क्षण असतो की आपल्या हातून काहीतरी घडलं ज्याचा त्या माणसाला आनंद झाला आणि त्या माणसाला पुन्हा आपल्या कॉजला आपल्या कामाला मदत करावीशी वाटली, किती छान आहे. ही आनंदाची साखळी आहे आणि ही आनंदाची साखळी आपण डिझाईनने रचू नये. आनंदाची साखळी हे झाडावरती उमलणारं फूल असलं पाहिजे. त्यामुळं आपण काय करतो की आपण ते आता हे झाल्यावरती हे होईल म्हणजे मग मी ती साखळी रचायला लागतो. आता माझं हे पुस्तक आहे, हे पुस्तक आता ह्याच्या एवढ्या आवृत्त्या मला माहीत नव्हतं हो, 2001 साली पुस्तक लिहिलं तेव्हा की ह्याच्या 19 आवृत्त्या निघणार आहेत, माहीतच नव्हतं. आणि म्हणून आपण त्याला मग असं डिझाईन करायला गेलो ना, हे झाल्यावरती हे बेस्ट सेलर व्हायला पाहिजे, मग ह्याच्या एवढ्या आवृत्त्या निघायला पाहिजेत, मग गडबड होते सगळी. त्यामुळं आपल्याला हे सतत डोक्यात ठेवलं पाहिजे निर्मितीच्या आनंदामध्ये, की निर्मितीचा आनंद हा अशा वेगवेगळ्या टप्प्यांचा असतो, बरं, तो सारखा नसतो. म्हणजे आता हे माझं करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस लेटेस्ट पुस्तक आहे, हे बाहेर आहे विक्रीसाठी. तर हे कोरोना काळामध्ये लिहिलेलं आहे आणि याच नावाची ऑडिओ मालिका आपल्या आवाहन IPHमध्ये सुद्धा आहे. तर आता हे पुस्तक जेव्हा आलं तेव्हा कोरोना काळातलं पुस्तक, याची 1-8 दिवसात वगैरे पहिली एडिशन संपली. तर
आता हे काय मी ते 8 दिवसात ही एडिशन संपावी म्हणून नाही लिहिलेलं, तर मला असं वाटलं की अरे जे जे आपल्याला आहेत आपल्याला कळतंय आपण काही विचार केलाय तो लोकांच्या सोबत आपण का बरं शेअर करू नये, तो शेअर करून ज्यांना ज्याचा घ्यायचा आहे ते घेतील. बरं हा नेहमीच काही आनंददायक भाग असतो असंही नाही, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला म्हणजे असं पण खूप घडतं. आता तुम्ही आव्हान IPHवरती बघाल तर आता माझी शिवाजी महाराजांची सिरीज आहे खूप लोकप्रिय झाली आहे ती, विनोबांवरची सिरीज आहे, गांधीजींच्यावरची एक सिरीज आहे, तर याच्यामध्ये खाली यूट्यूबवरती आलेल्या कॉमेंट जरी तुम्ही वाचल्यात ना तरी काही काही कॉमेंट मला भरपूर शिव्या आणणारे असतात, ते त्यांचे पूर्वग्रह असतात. म्हणजे त्या मला शिव्या आणणाऱ्या असल्यापेक्षा त्यांना गांधीजींबद्दल काहीतरी वाटत असतं, त्यांना अमुकबद्दल काहीतरी वाटत असतं, आणि लोक मुक्तपणे आदिम भावना व्यक्त करतात समाज माध्यमांवर. हा म्हणजे समाज माध्यम हा असं झालेला आहे की आदिम भावनांचा एक परवानाच झालाय, पण त्याचबरोबर लोक चांगलेही लिहितात हे पण खरं आहे. मग आता जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपली निर्मिती ही सगळ्यांना आवडलीच पाहिजे हे दुःखाला आमंत्रण आहे. त्यामुळं आवडेल त्यांना, आवडली तर घेतील, लोक नाही घेणार. आपल्याला आनंद मिळाला ना तो निर्मितीचा फर्स्ट क्लास. असं आपण त्याच्याकडे जर बघत गेलो तर त्याचा आपल्याला फार फायदा होईल. म्हणजे लोकांना उपयोग होणं हे एक गोष्ट झाली. मी या कोरोनाच्या काळामध्ये समाज माध्यमांवरती कविता लिहित होतो रोज, त्याचा माझा संग्रह आता येतो आहे अव्यक्ताचा आरसा म्हणून, 2-3 दिवसातच येईल बुक गंगातर्फे. एकाच वेळी ई बुक, ऑडिओ बुक आणि प्रिंटेड बुक असं तो संग्रह येतो आहे. तर त्या मी रोज लिहित होतो आणि लिहित होतो आणि माझाच एक कलीग आहे IPHमधला तो डिझाईन करायचा, तेव्हा आम्हाला माहीतच नव्हतं. आज माझ्या 150 का 200 च्या वर कविता झाल्या, तेव्हा कुठं माहिती होतं की असं होणार आहे. त्यामुळे ना काय होणार आहे ह्या आनंदावरती आपला हक्क नसतो, आपल्याला त्या निर्मितीच्या प्रक्रियेमधला त्यावेळेचा आपला आनंद आहे तो घ्यावा, पुढचा मिळाला तो बोनस आहे, नाही मिळाला तर निर्मितीचा आनंद आहेच. ओके नाही, म्हणजे तुम्ही वाजवलेली गिटार वाजवताना तुम्हाला झालेला आनंद हा तुमचा, नंतर घरातली मुलं म्हणाली सध्या जरा बरे वाजवत आहेत तर तो बोनस. माझा पुढचा प्रश्न नाही आहे, फरमाईश आहे. तर तुम्ही जो उल्लेख केलात की तुम्ही या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच कविता केल्या, तर तुम्ही तुमची एखादी कविता ऐकवली तर कार्यक्रमाला अजून बाहेर येईल. बरं, अगदीच छोट्या 2 कविता सांगतो. सध्या मी तुमच्यापैकी कोणी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, फेसबुकवर संपले आहेत पण इंस्टाग्रामवर करा, ते फेसबुकची 5000 काय लिमिट असते ती झाली आहे, पण इंस्टावरती करा कारण इंस्टावरती मी सगळ्या कविता माझ्या टाकत असतो. तर सध्या मी इंस्टावरती एक बुद्ध विचारांच्याच कविता लिहितो आहे. तर म्हणजे मी वेदांताचा, हां अजून एक माझं पुस्तक येते वेदांत न्यूरोसायन्सेस आणि सायकोलॉजी याच्यावरचं, मनमैत्रीच्या देशात म्हणून मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे, तर ते पुढच्या 1-1.5-2 महिन्यात येईल, कारण ते माझं आत्तापर्यंतचं पानांच्या दृष्टीने सगळ्यात जड पुस्तक आहे आणि बहुतेक विचारांच्या दृष्टीनेही जड असावं. तर ते 350 वगैरे पानांचं पुस्तक आहे आणि आत्ता पुढच्या 8-1 दिवसात माझं आकाशभाषिते म्हणून ललित लेखांचा एक संग्रह पण येतो आहे. म्हणजे टोटल या कोरोना काळात ह्या 4 गोष्टी लिहून झाल्या. तर आता मी एक बुद्धावरती एक अभ्यास करतो आहे माझा, तर त्याच्यावरची एक छोटीशी कविता आहे. जे समोर नाही तिथे जडे मन, जे समोर नाही तिथे जडे मन, तीर्थक्षेत्री जावे आठवते घर, घरी झोपताना मंदिराचे दृश्य, घरी झोपताना मंदिराचे दृश्य, जिथे तन तेथे मन काबा नाही. अशी छोटीशी कविता आहे आणि ही आता बुद्धाचा हे चालू असताना झाली ती कविता, पण फक्त बुद्धाच्याच लिहितो असं पण नाही, प्रेमाच्या पण लिहितो. छोटीशी एक कविता आहे. एकत्र एन्जॉय केलेल्या 5-स्टार भोवतालचा सोनेरी कागद, एकत्र एन्जॉय केलेल्या 5-स्टार भोवतालचा सोनेरी कागद अजूनही सापडेल ग तुझ्या पर्सच्या तळाशी, एकत्र एन्जॉय केलेल्या 5-स्टार भोवतालचा सोनेरी कागद अजूनही सापडेल तुझ्या पर्सच्या तळाशी, आठवणींचं सुद्धा असंच होत असणार.
निदान पर्स बदलेपर्यंत. क्या बात आहे सर, तुमच्या ह्या शॉर्टेस्ट पोएम्स, शॉर्ट कविता ह्या शॉर्ट फिल्मसारख्या वाटत आहेत, तर बिगर, तुमच्या बिगर पोएम्स खूपच चांगल्या आहेत, अगदी बिगर फिल्मसारख्या. आपण पुस्तकांवरती आहोत म्हणून फक्त आपल्या ऑडियन्सला सांगतो, मगाशी त्यांनी मनोगती या पुस्तकाचा उल्लेख केला जो आरिबीटी आणि संत वाङ्मय याच्यावरती आहे, तर ही पुस्तकंही बाहेर आहे. हेही दिवस जातील ही माझी कादंबरी आहे, ही ऑडिओ बुकमध्ये सुद्धा उपलब्ध आहे उमेश कामतच्या आवाजात, तर ती पण नक्की ऐका. इपिलॉग मीडियावरती ती अवेलेबल आहे आणि हे पुस्तक आहे. इपिलॉग मीडियावरती माझा मनाचा पॉडकास्ट नावाचा एक पॉडकास्ट चालू आहे सध्या दर आठवड्याला, जो कोविड काळात चालू झाला, तो खूप जगभर ऐकला जातो आहे. दर आठवड्याला नवीन एपिसोड आहेत, तर 31 एपिसोड झालेत आपले, आणि त्याच्यामध्ये मनाची मशागत हाच भाग आहे, फ्री आहे. इपिलॉग मीडिया ही वेबसाईट आहे, त्याच्यावरती मनाचा पॉडकास्ट, आणि त्याच्यावरती 31 तुम्हाला एपिसोड्स ऐकता येतील, पूर्णपणे फ्री आहेत. आवाहन IPHसुद्धा पूर्णपणे फ्री आहे. हे ते मितुले आणि रसाळ हा एक माझ्या ललित संग्रह, ललित लेखांचा संग्रह आहे, आणि मुक्तिपत्रे ज्याच्यावरती ते गेटवेल सून नाटक लिहिलेलं होतं, तर ते हे पुस्तक आहे. तर ही सगळी पुस्तकं बाहेर आहेत, तर जरूर घ्या. आमच्या रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोरतर्फे सुद्धा हे अपील आहे, आपण जाताना नक्कीच तिथे व्हिजिट द्या आणि तुम्हाला आवडेल ते बुक घ्या अथवा तुम्ही नंतर बुक ते घ्या. सर, स्पोर्ट्समध्ये खेळांमध्ये एक वेगळाच आनंद आहे. लहान मुलांना तर स्पोर्टची विशेष आवड असते. एखाद्या वेळेस चांगला चेंडू नसेल तर रबरी बॉल घेतील ते खेळतील, चांगलं मैदान नसेल तर गल्ली बोळात जाऊनही खेळतील, परंतु वयोमानाप्रमाणे मात्र लोक या खेळांकडे दुर्लक्ष करतात किंवा खेळातला आनंद घेऊ शकत नाहीत. मी उदाहरण देईन सचिन तेंडुलकर याचं. क्रिकेट फार एन्जॉय करायचं, म्हणजे क्रिकेट खेळून त्याचा त्यात जो आनंद असायचा तो खेळूनच आनंद असायचा असं मी म्हणेन. बरोबर. आणि आता तो रिटायर झाला तर तो एका चांगल्या आनंदापासून परावृत्त झाला असं म्हणावं का? सचिन तेंडुलकरने काय केलं माहितीये का? त्याने खेळत असताना खेळण्याचा आनंद लुटला आणि त्याला तृप्तीचा आनंद उपभोगायचा होता म्हणून तो निवृत्त झाला. ओके, चालो, उत्तर झालं. ग्रेट. आणि त्याला बरोबर कळलं की तृप्तीचा आनंदही असतो म्हणून तो योग्य वेळी निवृत्त झाला. बरोबर. पण याला जोडून सर मला असे विचारावं असं वाटतं की मग मोठी माणसं ज्यांना, बऱ्याच लोकांना काही गेम्स आवडत असतात परंतु त्यांच्या कामानिमित्ताने किंवा कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना ते खेळणं शक्य होत नाही, म्हणजे ते खेळण्यातले ते आनंद विसरत आहेत का किंवा ते उपभोगत नाहीत का? तो मगास खेळातला आनंद आहे ना, तो तुम्ही मगाशी म्हणालात त्यातल्या सापेक्ष आनंदातला आहे. ओके. कोणाला बैठा खेळ आवडेल, कोणाला मैदानी खेळ आवडेल, कोणाला खेळच आवडणार नाही. हा, तर खेळातला आनंद सापेक्ष आहे, माणसानं तो किती फॉलो करायचा हे त्या माणसावरती आहे. माझा मुद्दा काय सांगतो, तुम्ही खेळ घ्या, तुम्ही फिटनेस घ्या, तुम्ही ध्यान घ्या, तुम्ही छंद घ्या. बरोबर. माझा मुद्दा हा फक्त विचार भावनांचा आहे, त्या करायच्या वाटांचा नाही. बरोबर. वाटा माणसानं घ्याव्यात, करत असताना त्याला परफॉर्मन्सचं बंधन घालू दे. परफॉर्मन्ससाठी काही लोकांनी करायचं असतं कारण ते तेवढे सचिन तेंडुलकर सारख्या लेवलचे असतात. पण आपण हे कशासाठी करतोय? फिटनेससाठी, आनंदासाठी का परफॉर्मन्ससाठी? हे सगळं गणित एकतर माणसाच्या मनामध्ये पाहिजे. परफेक्ट. आणि ते जर गणित असेल तर त्याने कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्समध्ये उतरावं की. पण कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्समध्ये उतरणारे थोडे असतात. आणि मला असं वाटतं की माणसाच्या वृत्तीनुसार आणि व्यक्तिमत्वानुसार सुद्धा माणसाच्या आनंद मिळवण्याच्या वाटा या वेगवेगळ्या असतील, म्हणून तर संस्कृतीने सोय करून ठेवली आहे हो. आणि त्या वाटा घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. कोणती वाट घ्या, बरं वाटा बदलावाशी वाटला बदला. म्हणजे उद्या तुम्ही तबला शिकायला लागाल तर माझं काही म्हणणं नाही, परवा तुम्ही हायकिंगला जाल तरी माझं काही म्हणणं नाही, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी वाचाल तरी माझं काही म्हणणं नाही. खूप साऱ्या वाटा आहेत ना. माणसाच्या नातेसंबंधात बरेच वेळा तणाव निर्माण होतात, विशेषतः स्त्रियांना सासर आणि माहेरच्या नात्यांना जपताना तारेवरची कसरत करावी लागते. सगळ्या स्त्रिया सुखावल्या. तर ह्या नात्यांमध्ये आनंद कसा टिकवावा हा प्रश्न मी तुलाच विचारतो, नाही का?
तू कशाला मला विचारते, तुला सासर माहेर आहे, तू स्त्री आहेस आणि सायकोलॉजिस्ट आहेस, त्यामुळे तू त्याचं उत्तर देऊन टाक. पण काय असतं, स्त्रीच्या समोर वेगळी भावनिक आव्हानं आहेत का? तर आहेत, आजच्या युगामध्ये आहेत. कारण स्त्रीला आज पूर्वीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये बॅलन्सिंग करावं लागतं. तिच्या करिअरचं, तिच्या घराचं, मुलांचं, तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तिलाही असं वाटतंय की मी शिकावं, मी नवीन काहीतरी करावं, स्वतःच्या ज्ञानात भर घालावी, हे सगळं तिला वाटतंय. त्यामुळे स्त्री पुढचा बॅलन्सिंगचे जे आर्म्स आहेत ना, ते वाढले आहेत आता. ही गोष्ट खरी आहे, खास करून सुशिक्षित स्त्रीच्या समोरचे. पण त्याचबरोबर ह्या स्त्रीच्याकडे असलेली इनेट ॲबिलिटी ही फार महत्त्वाची आहे. ती इनेट ॲबिलिटी कुठली आहे? तर तुला मल्टीटास्किंगमध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या असतात, विज्ञान सांगतं बरं का? त्यामुळं त्याच्यानंतर एम्पथीमध्ये चांगले असतात, कारण नर्चरन्स त्यांचा पहिल्यापासूनचा स्थायी भाव आहे. सांभाळून घेण्यामध्ये त्या चांगल्या असतात. अर्थात स्त्रियांचे हे प्रोटोटाईप 21व्या शतकात बदलत आहेत. पण तो पुन्हा वेगळा भाग झाला, जनरली बोलतोय आपण. तर त्यामुळं स्त्रीला हे बॅलन्सिंग खूप खरं म्हणजे जमतं पुरुषापेक्षा. फक्त स्त्रीला आजच्या बऱ्याच वेळेला एक सुपर विमन वुमन सिंड्रोम पण व्हायला लागलाय, जो तिला आनंदापासून दूर नेतो. कारण तिला असं वाटतं की मला पुरुषाच्या पेक्षाही चांगलं करायला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रामध्ये माझा परफॉर्मन्स इतका चांगला असला पाहिजे की त्याच्यावरती कुणीही नाव देता कामा नये. अँड आय हॅव टू वेअर दॅट आयडियल हॅट इन ऑल माय रोल्स. इथे स्त्रीची गडबड होऊ शकते भावनिक. त्यामुळे मग तिने स्वतःवरचा हा सुपर वुमनचा बोजा किंवा ते बॅगेज जरा बाजूला करून स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे स्त्री दुसऱ्या टोकाला अजूनही आपल्या समाजात पूर्णपणे फक्त दुसऱ्यांच्या म्हणजे फॅमिलीच्या, तिच्या मुलांच्याच, पण ती सोडून इतरांच्या इंटरेस्टसाठी खूप वागताना दिसते. कधी कधी तिचा त्यासाठी उपयोग सुद्धा करून घेत आहेत सगळी मंडळी, ती सिस्टीम, असं पण दिसतं. त्यामुळे तोही भाग आपल्याला अजूनही आपल्या समाजात दिसतो की एका बाजूला एक स्त्री ही अशी दिसते, दुसऱ्या बाजूला एक स्त्री अशी दिसते की जिला अजूनही स्वतःला व्यक्त होण्याच्या वाटा माहिती असूनही समाज देत नाही आहे, सिस्टीम देत नाही आहे. तर म्हणून स्त्रियांच्या मध्ये सुद्धा, त्या आनंदामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यातले अल्टरनेटिव्ह, बहिणाबाईंनी कसा अल्टरनेटिव्ह काढला, त्या थोडी शिकलेल्या होत्या, पण त्यांनी त्यांचा भावनिक अल्टरनेटिव्ह, त्यांचा वर्तनातला अल्टरनेटिव्ह त्यांनी काढलाच की. त्यामुळे आपल्याला खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्या त्या काळातल्या बायकांनी हा बॅलन्स ठेवण्यासाठी काय केलं असेल. म्हणजे बहिणाबाईंच्या तर ओव्या आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला एक मजेशीर रेफरन्स सांगतो बरं का, फार चांगला रेफरन्स आहे म्हणून आणि स्त्रियांच्या बाबतीतला आहे. हे आपल्याला माहीत नसतं की बहिणाबाई आणि लक्ष्मीबाई टिळक या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या जाऊन राहायच्या बहिणाबाई लक्ष्मीबाई टिळकांच्याकडे. आपल्याला ना कदाचित बहिणाबाई या जनाबाई वगैरे त्या ह्याच्यात आठवतात ना, आपल्याला वाटतं की त्या खूप आधी होऊन गेल्या म्हणून. तर लक्ष्मीबाई टिळक त्यांच्यापेक्षा मोठ्या होत्या, बहिणाबाई थोड्या छोट्या होत्या, आणि त्या दोघींचं इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की त्या काळात काहीच अशी संवादाची साधनं नसताना या दोन ग्रेट बायका महाराष्ट्रातल्या यांनी कसं काय एकत्र आल्या असतील, कशा एकमेकींच्या सोबत राहिल्या असतील आणि त्यांच्या गप्पा व्हायच्या, आणि त्या दोघींचं खूप चांगलं नातं होतं. तर आता हे किती छान आहे ना, म्हणजे त्या त्या काळामध्ये सुद्धा त्या त्या बायकांनी, बरं दोघी क्रिएटिव्ह बायका त्या काळातल्या, कसं काय त्यांनी नातं आपलं केलं, बघा पर्याय काढला शोधून त्या सगळ्या व्यवस्था आजूबाजूला असताना सुद्धा. तर हे स्त्रीचं वैशिष्ट्य आहे, तर आणि ते मला वाटतं स्त्रीने ते जपणं ही गोष्ट फार महत्त्वाची. सर, क्षणिक आनंद आणि टिकाऊ आनंद याविषयी जरा विचारायचं होतं. म्हणजे ह्या दोन वेगळ्या संज्ञा आहेत, दोघांमध्ये बरीच तफावत पण आहे. तर मी एक उदाहरण देतो, डायबिटीस मधुमेहामध्ये गोड खाण्यावर निर्बंध असतात, परंतु मोह तर आवरता येत नाही. एखाद्या वेळेला वाटतंच की चला गोड खावं, क्षणिक आनंद मिळतोय त्यातून गोड खावं, परंतु त्यामुळे टिकाऊ आनंदावर मात्र परिणाम होणार असतो. तर मग हा बॅलन्स कसा साधावा? आपण डायबिटीसचंच उदाहरण देतो. हा, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला बोलताय काय असतं माहितीये,
डायबिटीजसारख्या आता मी बालमधुमेही मुलांच्या सोबत खूप वर्ष काम करतो आहे. तर आमच्या मुलांना आम्ही नेहमी क्षणिक आनंद आणि टिकाऊ आनंद हे एका बाजूने थेरी बिरी सांगतो सगळी, पण मुलं आहेत होती त्यांना कधी आईस्क्रीम कधी काय जिलबी गुलाबजाम खाऊ असं वाटणार. मग आम्ही काय करतो की मग आम्ही वी मेक देम नॉलेजेबल काय ग्लुकोज किती कॅलरीज काय काय करायचं. तुला क्षणिक आनंद कधी कधी घ्यायचा असेल तर त्यासाठी हे नॉलेज कसं कसं वापर. हां, कारण तुम्ही त्या वयामध्ये असं सांगाल का क्षणिक आनंद हा काही कामाचा नाही टिकाऊ आनंदाकडे जा. अरे कसं सांगणार हो 8 वर्षाच्या 10 वर्षाच्या पोराला, येईल का तो परत माझ्याकडे. मग आपल्याला खूप वेळेला म्हणजे क्षणिक आनंदाला कमी लेखू नका. मग आम्ही त्या मुलांना नॉलेज देऊन तो क्षणिक आनंद कसा घ्या आणि पुढे संयम कसा वापरा हे आपण त्यांना शिकवू शकतो. पण क्षणिक आनंद घेण्याची माध्यमं ही हेल्दी ठेवावी, कारण क्षणिक आनंद घ्यायची माध्यमं ही अनहेल्दीसुद्धा असू शकतात. म्हणजे सुज्ञास अधिक सांगणे न लगे, तर तेवढं आपण डोक्यात ठेवावं. आणि टिकाऊ आनंदाकडे जात असताना क्षणिक आणि छोट्या आनंदांना अजिबात कमी लेखू नये, त्यांची त्यांची जागा आहेच की हो. हां, म्हणजे काय माणसं काय करतात पैसा बाजूला टाकतात छोटे छोटे आनंद पण घेत नाहीत का. आता गावाला घर बांधायचं आणि गावाला घर बांधतात त्याचं नाव देतात श्रम साफल्य आणि तिथे घरात राहायला जाईपर्यंत इतक्या व्याधी जडलेले असतात की तिकडे आनंद मिळतच नाही आणि तोपर्यंत सगळं ते श्रम साफल्य बांधण्यासाठीच सगळे श्रम झालेले असतात. त्यामुळं इवन विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्रही आपल्याला सांगतं की शॉर्ट टर्म हेडॉनिझम आणि लॉंग टर्म हेडॉनिझम, तर नजीकचा आनंद क्षणिक आनंद आणि जरा लांब पल्ल्याचा आनंद याचा बॅलन्स करणं महत्त्वाचं आहे. नशेतील आनंद हा कमी प्रतीचा मानला जातो, पण सध्या आपण बघतो ते चित्र थोडं वेगळं आहे. म्हणजे अल्कोहोल घेण्याला सामाजिक मान्यता मिळालेली दिसते किंवा अल्कोहोल हा सोशल स्टेटस असा कन्सिडर केला जातो, स्टेटस सिम्बॉल म्हणून कन्सिडर केला जातो. काही देशांमध्ये गांजा किंवा चरस घेण्याला रिक्रिएशनल ड्रग्ज म्हणून मान्यता मिळाली आहे, त्यामुळे त्या लोकांना आपण काही शरीराला घातक अशा ड्रग्जचं सेवन करतो असं वाटतच नाही. तर नशेतील आनंदाबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्यामध्ये असं आहे की जेवढे ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत ना ते जगाच्या अगदी पहिल्या भागापासून आहेत बरं का. हां, म्हणजे आपल्याकडे सोमसुरा वगैरे सगळं आहे. तर त्यामुळे ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेसची काही कमी नाही कुठल्याही संस्कृतीमध्ये, आणि ते सोशली वापरणं हे सुद्धा सगळ्या संस्कृतींमध्ये राहिलेलं आहे. किंबहुना त्या संस्कृतीने ज्या वेळेला कल्चर स्पेसिफिक यूज ऑफ ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेस आखून दिलेला होता तेव्हा ॲडिक्शन्सची संख्या एवढी नव्हती. आजसुद्धा बघा, तुम्ही जेव्हा आदिवासी समाजामध्ये जोपर्यंत आपली शहरी संस्कृती घुसलेली नव्हती तोपर्यंत तिथे ॲडिक्ट नव्हते, हे मी आदिवासी भागात काम केल्यावर सांगतोय. हे सगळं आपली कंझ्युमर संस्कृती गेली तेव्हा, कारण तिथं काय होतं कधी कुठे काय सेवन करायचं कुणाच्या बरोबर कधी नाही करायचं दंडक होते आणि ते पाळले जात होते कुठलाही कायदा नसताना ॲज अ सोशल अँड कल्चरल नॉर्म. म्हणजे त्याच्यामध्ये असलेला तोही आनंद क्षणिक नशेचा तो घेतला जायचा, पण त्याला चौकट होती. आता ॲडिक्शनमध्ये काय होतं ही चौकट जाते आणि तो इंटॉक्सिकंट किंवा तो ॲडिक्टिव्ह सबस्टन्सचा नेक्स्ट डोस बिकम्स माय गोल ऑफ लाईफ, तिथं प्रॉब्लेम आहे. त्यामुळं आपल्याला यूज ॲब्यूज आणि डिपेंडन्स हे तीन वेगवेगळ्या पातळ्यांवरती सगळ्या ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेसच्या बाबतीत इन्क्लुडिंग चहा आणि कॉफी हो त्यांना का बरं वेगळं सोडायचं, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला पाहिजे ते. आणि म्हणून त्यामध्ये जेव्हा तो माझ्या जीवनाचा महत्त्वाचा गोल बनतो ते घेणं हे म्हणजे मला ती नशा हाच आनंद असं जेव्हा समीकरण मनामध्ये तयार होतं तिथं तो प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपल्याला ही जी नशा आहे ती नशा आणि आनंद ह्याच्यामधला फरक कळायला पाहिजे. मग एखाद्याला नशेचा अनुभव घ्यायचा असेल तर घ्यावा त्याने, आपण काय नशा करूच घेऊच नको अनुभव असं नाही म्हणणार,
पण पटकन म्हणजे मला वाटतं आपण थांबूया नंतर, कारण तिकडूनही तुम्हाला हात करतायत ते तर तर पण सगळे जरा ऐकतायत म्हणून एक गोष्ट सांगतो या नशा आणि आनंद या बाबतीत. आमच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये स्त्री विभागामध्ये आमचा निशिगंध नावाचा स्त्रियांचा विभाग आहे, तर तिथे एक माझ्या पेशंट बाई ॲडमिट झाल्या होत्या, त्या ॲनेस्थेटिस्ट डॉक्टर, आणि त्यांना फोर्टविन केटेमाईन इंजेक्टेबल्सचं ॲडिक्शन होतं. आणि त्या आमच्याकडे आल्या, खूप बुद्धिमान बाई, आणि माझ्याशी बोलताना त्या म्हणाल्या की अहो डॉक्टर म्हणाल्या, मी कोणाला त्रास देत नाही, पण तुम्हाला सांगू का, मी जेव्हा केटेमिन घेते तेव्हा मला ज्ञानेश्वरीमधला कैवल्याचा अनुभव मिळतो. तुमचं काय म्हणणं आहे? आणि ॲम आय नॉट एन्टायटल्ड टू माय कैवल्य? हां, तर मी त्यांना म्हटलं की अजिबात भांडण नाही, म्हटलं कैवल्याशी पण भांडण नाही, तुमच्याशी पण भांडण नाही, पण या कैवल्याच्या अनुभवासाठी तुमच्या हाताची पायाची मांडीची काय चाळण झाली आहे ती बघा. जे तुम्हाला क्रॉनिक इंजेक्टेबल युजर्स असतात त्यांच्या स्किनवरती सगळ्या ज्या गोष्टी येतात, म्हटलं त्या बघा. आणि म्हटलं ज्ञानेश्वरांचं कैवल्य ही ज्ञानोत्तर भावना आहे, त्या कैवल्यानंतर ज्ञानेश्वरांचं स्वतःशी इतरांशी जगाशी असलेलं वागणं आणि नातं बदललं. तुमच्या कैवल्याच्या अनुभवानंतर पुढे एकच गोल उरतो, पुढचं कैवल्याचा डोस कधी. दॅट इज द डिफरन्स, दॅट इज द डिफरन्स बिटवीन इंटॉक्सिकेशन अँड हॅपीनेस. त्यामुळं तो जो हॅपीनेस आहे तो आपल्याला भावनांच्यामधून, विचारांच्यामधून, कृतीमधून मिळवणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. जिथं आपण तो कमी मिळवतो तिथे कधीकधी माणसं इंटॉक्सिकेशनकडे का झुकतात? कारण त्यांच्याकडे विधायक पर्याय नसतो म्हणून. अनेक वेळेला दुःखातून माणसं त्या नशेकडे का झुकतात? कारण त्यांना दुःखाला विसरणं असा तात्कालिक अनुभव म्हणजेच आनंद वाटतो म्हणून. तेव्हा हे जर आपण डोक्यात घेतलं तर या दोघांमधला फरक आपल्या लक्षात येईल. नैतिकतेचा आणि अध्यात्माचा, नैतिकतेचा आणि आनंदाचा काही संबंध सांगाल का? हो, ऑलरेडी सांगितलं बघा, म्हणजे आपल्या निओकॉर्टिकल इमोशन्स म्हणजे नैतिकता, सगळ्या उन्नत भावना म्हणजे नैतिकता. जिथे तुम्ही स्वतःचे इंटरेस्ट दुसऱ्याच्या इंटरेस्टमध्ये लय करता ती समर्पणाची भावना म्हणजे नैतिकता, आणि तीच तेच अध्यात्म. ह्याच्याशिवाय वेगळं अध्यात्म काय आहे? सर, ऑडियन्समध्ये आपले बरेच चाहते आहेत, ऑडियन्समध्ये आपल्या मित्रवर्गातलेही काही वरिष्ठ मंडळी मला दिसते आहे. मी तुमचा फॉलोअर आहे, मी तुमचा फॉलोअर कसा बनलो याचा एक छोटासा किस्सा एक नमूद करू इच्छितो. ऑडियन्समध्ये मला डॉक्टर धामणकर दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी एक बॅड पेजमधून जात असताना त्यांनी आपले एक दोन व्हिडिओज मला फॉरवर्ड केले की राजेंद्र, हे तू व्हिडिओज बघ, तू नक्कीच या बॅड पॅचमधून बाहेर येशील. मला तुमचा तो व्हिडिओ फार आवडला, आनंदावरच असावा. आणि त्यानंतर मग मी तुमचे बरेचसे व्हिडिओज यूट्यूबवर बघायला लागलो. माझी इच्छा आहे सर, आजचा हा कार्यक्रम माझाही यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवर जर अपलोड केला तर चालेल ना? चालेल सर. दुसरं, माझ्या माझ्या कुठल्याच गोष्टीवरती काही स्वामित्व हक्क नाही. बिंदास कर सर. आध्यात्मिक आनंद हा इतर भौतिक आनंदापेक्षा वेगळा असतो काय? सच्चित आनंद वगैरे जे शब्द आहेत ते माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी फार, मला वाटतं मी बोललो, तुम्ही रिपीट नका करू, आता वेळ फार मर्यादित आहे, मी याच्यावरती नीट बोललो मग. अशी चालेल, तुम्ही ना प्रश्नाची यादी पूर्ण नका करू. एकच प्रश्न सर विचारतो, तुमचं काय झालेलं आहे माहितीये का, की यादीतलं संपत नाही तोपर्यंत आम्ही मुलाखत पूर्ण नाही करणार असं तुमचं झालं. हा सर प्रश्न खूप महत्वाचा आहे. सर, मी नास्तिक नाही, पण रुग्णाला इलाज करून तो बरा झाला की जो आनंद मला मिळतो तो मात्र मला अध्यात्मातून मिळत, परमेश्वराच्या पूजनातून मिळत नाही, तर यावर आपल्याला काय सांग? हे मी मगाशी बोललो, डिस्कवरी. हां, म्हणून तुम्ही ना पुनरावृत्ती टाळा, कारण मी नाही बोलणार परत, मला वेळेचा खूप हे आहे, त्यामुळे अहो लोकांची किती सहनशक्ती आपण जाण्याची. हां, बसलेत आपले 5:30 म्हणून काय पिळायचं काय? हां, का बरं, तुमची यादी पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून. झाली पूर्ण, झाली पूर्ण, चला आता उच्च झाले बघा ते.
सर आपल्याकडून मुलाखत खूप छान रंगलेली आहे पण आपल्याला वेळ नाही, तर मुलाखतीचा शेवट तुम्ही स्वतः संगीत चाली देता कवितांना असं आम्हाला कळलं आहे, तर मुलाखतीच्या शेवटी एखादी चाल ऐकवाल का? ऐकवतो आणि मग आपण सगळेजणं थांबूया, ते थांबण्याआधी आपण 2 तास खूप छान गप्पा मारल्या आणि मला स्वतःला खूप रिफ्रेश वाटलं सगळ्या लोकांच्या बरोबर इतक्या मोठ्या संख्येने तुमच्याबरोबर गप्पा मारताना सगळ्यांना. आणि आपला असा कोरोना काळातला 50% असल्यामुळे हाऊसफुल कार्यक्रम झालेला आहे तर त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारताना खूप मजा आली, तेव्हा सगळ्यांना खूप धन्यवाद. आयोजकांचे सगळ्यांचे, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. ह्या सगळ्या मंडळींनी खूप प्रश्न काढले होते, हो हे कमी केलेले प्रश्न आहेत. मी म्हटलं हा 3.5 तासाचा ऐवज आहे, तुम्ही पहिल्यांदा पाठवले मला तेव्हा, म्हटलं तर कमी करा, एडिट करा. तर पण त्यांनी या तिघांच्यासाठी खास तुम्ही टाळ्या द्या, यांनी खूप सिन्सिअरली काम केलं. म्हणजे जसं त्यांनी सिन्सिअरली गाणी म्हटली ना मस्त, तसेच ह्या तिघांनीसुद्धा खूप सिन्सिअरली काम केलं. आणि त्या सगळ्यांच्या मागे डॉक्टर नाबर तुमचा वरदहस्त असणार, तुमच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवत. संध्याकाळचीच वेळ आहे त्यामुळं एक प्रार्थना म्हणतो आणि मग आपण थांबू. ही प्रार्थना मीच लिहिलेली आहे आणि मीच त्याला चाल लावली आहे. त्याची एक गोष्ट सांगतो. ही प्रार्थना मी गडचिरोलीची सर्च ही जी संस्था आहे डॉक्टर अभय बंगांची, तर तिथं मी जात असतो त्यांच्या कामामध्ये, व्यसनमुक्तीच्या कामामध्ये पण मध्ये काहीतरी सहभाग देत असतो. तर तिकडं संध्याकाळची प्रार्थना होते सर्चमध्ये नेहमी. तर मला राणीबाईंनी म्हणाली, डॉक्टर राणी बंग मला म्हणाल्या की आमच्याकडे ना रुटीन झालं आहे, सगळे जे सर्चमध्ये राहतात कार्यकर्ते ते संध्याकाळी यायचं, तर प्रार्थना कशासाठी ह्याच्यावरती तू मला काही प्रार्थना करून देशील का, म्हणजे व्हाय प्रेयर. तर त्यावेळेला ही मी बसलो होतो रात्री त्या घरीच तिकडं अभयदादा आणि राणी वहिनीच्या घरी, आणि तेव्हा ही प्रार्थना झाली आणि ती चालीतच झाली. ती अजूनही सर्चमध्ये म्हटली जाते, ह्याला खूप वर्ष झाली त्याला. आणि संध्याकाळच्या वेळेला चांगल्या यमनमध्ये बांधलेली आहे ती चाल. तर ती कविता अशी आहे, चांदव्याची दिवली लागे निळ्या आभाळात, वाऱ्यासंगे उतरली भुईवर रात, मिटलेल्या कळ्यांमागे असे त्याचा हात, सावलीत अंधाराच्या लपली पहाट, मिटलेल्या डोळ्यांपुढे दिवसाचा खेळ, व्यक्ती आणि घटनांचा बसवूया मेळ, उदारता चित्ती ठेवू टाकून या द्वेष, खुपणाऱ्या भावनांचा बदलूया वेश, विचारांच्या गाण्यामध्ये घेऊ नवी तान, दिवसाच्या वेलीवर रोज मऊ पान, सारे श्वास नम्र होती प्रार्थनेची हाक, त्यातूनच गवसली देवत्वाची झाक. अशी ही कविता आहे. तर तुम्ही सगळे प्रार्थनेच्या वृत्तीमध्ये बसा आणि मग आता मी ही सुरामध्ये ही प्रार्थना म्हणतो. ही प्रार्थना म्हणजे नेमकं काय असतं, माझं जे मनमैत्रीच्या देशात पुस्तक येतं आहे त्याच्यामध्ये मी प्रार्थनेवरती एक अख्खा लेख लिहिला आहे की प्रार्थनेची वृत्ती म्हणजे काय, आणि ध्यानावरती पण त्याच्यामध्ये सुंदर ते ध्यान नावाचा एक अख्खा लेख आहे. साक्षात्कारावरती लेख आहे, ध्यानावरती लेख आहे, जपावरती लेख आहे, जपाला कसे जपावे म्हणून. तर ह्या सगळ्या ज्या परंपरेमधून आलेल्या पद्धती आहेत त्यांच्याकडे शास्त्रीय दृष्टीने कसं पाहावं आणि त्याच्यामधला लर्निंग आणि डिस्कवरीचा भाग कसा जोडून घ्यावा, अशी सगळी, आणि खास करून पोस्ट कोविड काळासाठीच ते पुस्तक आहे मनमैत्रीच्या देशात हे. तर तेही जेव्हा येईल तेव्हा जरूर तुम्ही ते वाचा. आणि या स्वरांनीच मी आणि आम्ही सगळे तुमचा निरोप घेऊ. पुन्हा एकदा धन्यवाद. चांदव्याची दिवली लागे निळ्या आभाळात, वाऱ्यासंगे
उतरली भुईवर रात चांदव्याची दिवली लागे निळ्या भळात वाऱ्यासंगे उतरली भुईवर रात मिटलेल्या कळ्यांमागे असे त्याचा हात सावलीत अंधाराच्या मिटली पहाट चांदव्याची दिवली लागे निळ्या फळात मिटलेल्या डोळ्यांपुढे दिवसाचा खेळ व्यक्ती आणि घटनांचा बसवूया मेळ उदारता चित्ती ठेवू टाकूनिया द्वेष खुपणाऱ्या भावनांचा बदलूया वेश चांदव्याची दिवली लागे निळ्या फळात विचारांच्या गाण्यामध्ये घेऊन वितान दिवसाच्या वेलीवर रोज मऊपान सारे श्वास नम्र होती प्रार्थनेची हाक त्यातूनच गवसली देवत्वाची झाक त्यातूनच गवसली देवत्वाची झाक चांदव्याची दिवली लागे निळ्या आभाळात धन्यवाद धन्यवाद सर सूत्रशंकरांकडे माईक धन्यवाद डोंगरे सर मी विनंती करते आपले अध्यक्ष रोटरीचे डॉक्टर नाबर सर आणि निमिष परब यांना की आजचे आपले पाहुणे आणि मुलाखतकार यांना आपण स्मृतिचिन्ह देऊन आपली कृतज्ञता त्यांनी आपला अमूल्य वेळ आणि एवढ्याच आनंदाची गुरुकिल्ली आपल्या हातात दिली आहे तर ती व्यक्त करूया आपण आत्ताच जाणून घेतलं सरांकडून की आनंद हा मुक्काम नाही आहे तो एक प्रवास आहे आणि ज्या भावना आहेत आदिम भावना त्यांच्यावर आपल्याला कंट्रोल करायचा आहे आणि आपण प्रगती करून उन्नत आनंद आपल्याला मिळवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे सर हे स्मृतिचिन्ह रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोरतर्फे आपण सरांना देत आहोत त्यानंतर मी विनंती करते निमिष परब यांना की त्यांनी डॉक्टर अनिल डोंगरे डॉक्टर राजेंद्र चांदोरकर आणि सौ आदिती गोखले यांनाही आपल्याकडून आजच्या कार्यक्रमाचं स्मृतिचिन्ह द्यावं धन्यवाद नाबर सर आणि परब सर यापुढे माधुरीला मी आमंत्रित करते धन्यवाद वोट ऑफ थँक्स देण्यासाठी मंडळी आभार प्रदर्शनापूर्वी थोडक्यात एक
ऐकून घेऊया आपण. लहान मुलांच्या वर्तन समस्यांसंदर्भात शब्द अंकुरे अंकुरे सौ कविता नेर्लेकर व सौ उत्तरा दिवेकर लिखित पुस्तक आपण सर्वांनी आवर्जून वाचावे. या पुस्तकास डॉक्टर अनिल डोंगरे सर यांनी प्रस्तावना दिली असून जरी या पुस्तकाचे प्रकाशन झाले नसेल तरीही डॉक्टर दिवेकर यांच्या घरी ते उपलब्ध आहे. तर हे आपण आवर्जून घेऊन वाचावे बरं. आता वेळ मंडळी आभार प्रदर्शनाचे. आजचे आपले प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांनी आपल्याला खरोखर निखळ आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आता आपल्याच हातात दिली आहे. त्याबरोबरच आपल्याला सांगितलेलं प्रोसेस सॅटिस्फॅक्शन म्हणजेच मी अहम विरघळून गेल्यावर मिळालेले निरामय आनंद, तर निर्मितीचा खरा आनंद हे सुद्धा सरांनी आपल्याला खूप उत्तमोत्तम प्रकारे समजावून सांगितले. त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. सर कोटी कोटी आभार आम्हाला आनंदी आनंद मार्गदर्शन दिल्याबाबत. मंडळी आजची उत्तम मुलाखत होण्यासाठी मुलाखतकारांचे उत्तम प्रश्न अगदी जनसामान्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं त्यामुळे उमगली. म्हणूनच डॉक्टर अनिल डोंगरे सर, रोटरियन डॉक्टर राजेंद्र चांदोरकर सर आणि रोटरियन सौ अदिती गोखले मॅडम तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार. हा आनंदाचा कार्यक्रम केवळ इथे उपस्थित असलेलेच जनमाणसांनी तर पाहिलाच आहे, पण लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे फेसबुक लाईव्हद्वारे अनेकांना आज हा कार्यक्रम पाहता आला आहे. तर फेसबुक लाईव्ह करणारे श्री रितेश घिसे यांचेही खूप खूप आभार. कार्यक्रमाची सुंदर भक्तिमय आणि आनंदी सुरुवात अगदी सुरेल आवाजात करणाऱ्या संगीत विशारद डॉक्टर सौ अनुपमा कुमठेकर, सौ लता कुलकर्णी मॅडम आणि त्यांना साथ देणारे डॉक्टर प्रमोद कुमठेकर, श्री रिसभूर सर, डॉक्टर अनिल डोंगरे सर, डॉक्टर कुलकर्णी सर आणि डॉक्टर किरण नावर सर, तुम्हा सगळ्यांमुळे संगीतमय शुभ सुरुवात या कार्यक्रमास लाभली. तुम्हा सगळ्यांचेही खूप खूप आभार. मंडळी PNP नाट्यगृह आम्हाला उपलब्ध झाले त्यामुळे ह्या कार्यक्रमाचा उत्तम आनंद आपल्याला उपभोगता आला. PNP नाट्यगृह कमिटीचे आम्ही आभारी आहोत. साऊंड सिस्टम श्री अभिजित पवार यांचेही आम्ही आभारी आहोत. त्याच पद्धतीने लाईट्स श्री परम सोनार यांचेही आम्ही आभारी आहोत. आजच्या कार्यक्रमाचे सुंदर क्षणचित्रे आमच्यासाठी कॅमेऱ्यात टिपणारे कुमार अभय आणि कुमार मृणाल यांचेही आम्ही आभारी आहोत. श्रोते मंडळींची उत्तम साथ हे कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी फार गरजेची असते आणि ही उत्तम साथ आणि आपली अमूल्य वेळ आपण आम्हास दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पत्रकार मंडळींचेही खूप खूप आभारी आहोत. समस्त रोटरी आणि रोटरॅक क्लब ऑफ अलिबाग सी शोरच्या समस्त मेंबर्समुळे, त्यांच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम खूप सुंदर होतो आहे आणि त्यामुळे अलिबागकरांना खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाची गुरुकिल्ली मिळाली म्हणून सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अशा पद्धतीने मंडळी आपला कार्यक्रम इथे पूर्ण झालेला आहे.